जय भीम नमोबुद्धाय। मी प्राध्यापक माधुरी गायधनी दुपटे। आज मला जो विषय दिलेला आहे की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला त्या विषयावर मी बोलणार आहे। पण तत्पूर्वी सर्वप्रथम मी ज्या बौद्ध धम्मात आलेली आहे त्या धम्माचा पाय रोवणारे आणि विशेष म्हणजे माझ्यासारख्या स्त्री स्वातंत्र्याला सुरुवात करणारे ते महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर पहिली स्त्रीवादाची निर्मिती महाप्रजापती गौतमी हिला सुद्धा मी वंदन करते आहे। युद्ध नको बुद्ध नको बुद्ध व्हा असे सांगणारे आणि देश विदेशात बुद्धाची पताका नेणारे सम्राट अशोक यांनाही त्रिवार वंदन। छत्रपती शिवाजी महाराज आणि या शिवाजीला जन्म देणारी आई जिजाऊ हिलासुद्धा तेवढेच विनम्रतेने अभिवादन। त्याचबरोबर आम्हा महिलांच्या जीवनात आणि विशेष म्हणजे या संपूर्ण देशातील बहुजनांच्या जीवनामध्ये एक नवी क्रांती 19व्या शतकात करणारे महात्मा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि पहिली या देशात खऱ्या अर्थाने स्त्रीची क्रांती घडविणारी 19व्या शतकातील ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनासुद्धा माझे अभिवादन। आणि संविधानामध्ये आम्हा स्त्रियांचे स्थान ज्यांनी अबाधित ठेवले अखंडित ठेवले ते संविधानकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा माझे अभिवादन। सर्वप्रथम मी बहुजन संघटक या चॅनलचे मी चॅनलला मी धन्यवाद देते, आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी एक आपल्यासमोर येण्याची संधी दिलेली आहे आणि मी बौद्ध धर्म का स्वीकारला हे सांगण्याची संधी दिलेली आहे। त्याबद्दल मी बहुजन संघटकला सुद्धा धन्यवाद देते, आभार मानते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते। मी बौद्ध धम्म का स्वीकारला, आता तसं जर मी माझ्या स्वतःविषयी जर सांगायचं झालं तर मी मूळची महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा लाखणी येथील रहिवाशी आणि OBC समाजात एक तेली समुदायामध्ये जन्माला आलेली। तसा पहिले तर OBC समाज या देशातील बहुसंख्य समाज आहे आणि त्यामुळे आम्ही OBC बहुसंख्य, पण या बहुसंख्यांच्या हाताने जी क्रांती व्हायला पाहिजे होती ती क्रांती मात्र झालेली दिसत नाही, याला अनेक कारणं आहेत आणि मी माझा इतिहास सांगत असताना कदाचित ही कारणंही आपल्या लक्षात येतीलच। तर माझा जन्म त्या लाखणीसारख्या एका छोट्याशा शहरात झाला, माझं शिक्षणही तिथेच झालं, बालपण तिथे गेलं। एक OBC समाजात जन्माला आल्यामुळे एक हिंदू धर्माची मी त्यामुळे त्या पद्धतीने माझ्यासुद्धा एक प्रकारचं संस्कार झाले। माझं शिक्षण MA इतिहास समाजशास्त्र आंबेडकर थॉट्स आणि MPhil इतिहासामध्ये झालेलं। लग्नाआधी माझं MA इतिहास आणि BEd झालेलं। मी लहानपणापासून त्या समाजामध्ये वावरत होते। खूप जरी आम्ही कदाचित ज्याला आपण म्हणू की अगदी देवांवर खूप अगदी त्यांच्यामध्ये गुंतलेले आणि त्याच्याशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्या खूप मोठ्या मानसिकतेतील नव्हतंच माझं कुटुंब, पण त्याच्यापेक्षा अगदीच विज्ञानवादी किंवा पुरोगामी असंही नव्हतं। म्हणजे ज्याला असं म्हणू की पण सर्वसाधारण आहे की हिंदू समाज किंवा एक OBC समाज ज्याप्रमाणे परंपरेनुसार जगतो त्या पद्धतीने माझ्या आईवडिलांचं कुटुंब आणि मीसुद्धा। एज्युकेशन घेत असताना कधी बाबासाहेबांच्या विचाराशी किंवा बुद्धाच्या तत्वाच्या विचाराशी जुळण्याचा कधी प्रसंगच आलेला नाही। मला आठवतो एक प्रसंग की BA फर्स्ट इयरला असताना एक निळी पहाट नावाचं पुस्तक आम्हाला मराठी वाङ्मयाला अभ्यासाला होतं आणि त्याच्यासोबत विवा शेटका शिरवाडकरांचं वीज म्हणाली धरतीला आणि एक गारंबीचा बापू हे सुद्धा पुस्तक होतं। ह्या तीनपैकी दोन पुस्तकांचा अभ्यास करायचा होता साहित्यासाठी। तर मला कुणीतरी सांगितलं की म्हटलं हे निळी पहाट काय आहे, तर मला कुणीतरी सांगितलं की निळी पहाट म्हणे ते काय डॉक्टर आंबेडकरांच्या समाजाच्या संदर्भामध्ये आहे। तर गंमत अशी सांगायची की मी ते पुस्तक वाचलंच नाही। मला असं वाटलं काय ते वाचायचं आहे, म्हणून मी ते विवा शिरवाडकरांचे वीज म्हणाली धरतीलाचे झाशीच्या राणीवर वर एक नाट्य केलेलं होतं ते वाचलं आणि गारंबीचा बापू वाचलं। म्हणजे एक अशी मानसिकता होती। ग्रॅज्युएशन करत असताना मी एक राष्ट्रीय स्वयं संघ त्याचा एक विद्यार्थी संघटना आहे, विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेशी मी जुळलेली होती आणि जुळलेली असल्यामुळे एक कुठेतरी आणि त्यात तरुण आम्ही
त्यामुळे तरुण असल्यामुळे कसं आणि त्या विचारांशी जुळल्यामुळे एक कुठेतरी आमच्यामध्ये तो एक ज्याला आपण म्हणू हिंदुत्ववादाचा एक ज्याला वर्चस्व म्हणा की काय म्हणा ते निर्माण झालेलंच होतं. कारण बाबासाहेबांचे विचारांशी किंवा बुद्धाच्या विचारांशी कुठेच दूरपर्यंत संबंध नव्हताच माझा असं म्हटलं तरी चालतं. आणि त्यामुळे त्याच याच्यामध्ये मिटिंग्स होतील किंवा काही होतील तर आमच्यासमोर एक म्हणजे आमच्यासमोर खरा दुश्मन म्हणजे पाकिस्तान मुसलमान होते. दलितांविषयी अशा फारशा गोष्टी केल्या जात नव्हत्या पण तरीसुद्धा मात्र आरक्षणाचा असा एखादा विषय आला की असं वाटायचं की आमच्या सगळ्या नोकऱ्या यांनीच घेतल्या अशी एक भूमिका जवळपास झालेली होती. मला आठवतं मी एम एला असताना म्हणजे 1990-91 कालावधीमध्ये 89-90 कालावधीमध्ये ते मंडल आयोगाची चळवळ सुरू झालेली होती. आणि मग आमच्या कानावर आलं की मग व्ही पी सिंग सरकार होतं त्यावेळेला आणि व्ही पी सिंग सरकारने मंडल आयोग लागू केलं म्हणून मग त्यांना कसं पदमुक्त व्हावं लागलेलं होतं. तर मग मंडल आयोग लागू झाला तर मग लोकांना म्हणायला लागलेत की बा मंडल आयोग लागू झाला म्हणजे आता काय. तर आमच्या इथे लोक सांगायला लागलेत की बा आता म्हणे आपल्याला नोकऱ्या मिळणार नाही, SC ST नोकऱ्या मिळतील. तर आमचं डोकं जरा थोडंसं वेगळं धावायला लागलं म्हणजे आता SC ST आणि त्यातही कसं की ज्या समाजाकडे आम्ही आतापर्यंत असं बघत होतो की तो गरिबीत जगतो आहे आणि आता त्यांची मुलं शिकायला लागली नोकरीला लागले तर कुठेतरी एक मानसिकता असं व्हायला लागलेली होती की पहा कशा नोकरीला लागलेल्या आहेत म्हणजे यांना बाबासाहेबांनी सगळं यांनाच दिलेलं आहे. ही एक सर्वसाधारण लोकांप्रमाणे माझी झालेली मानसिकता. तर मंडळ एक ज्यावेळेला लागू झालं तर मग आमच्या इथे ते त्यावर चर्चा व्हायची मिटिंग्समध्ये. तर मग आमच्या मनामध्ये थोडी चीड निर्माण झाली होती की आता SC ST सगळ्यांना नोकऱ्या लागतील आणि आम्ही रिकामे राहू. म्हणून त्याच्या विरोधामध्ये ज्या चर्चा होत्या म्हणजे चळवळ जरी आमच्या लाकडीमध्ये निर्माण झालेली नव्हती पण त्याचं वातावरण मात्र निर्माण झालेलं होतं. आणि विशेष म्हणजे अनेक OBC समाजाचे प्रोफेसर लोकही मंडळ आयोगाच्या विरोधातच बोलत होते. त्यावेळेपर्यंत मंडळ आयोग आम्हाला कळलेलाच नव्हता. मग काही दिवसातच काय झालं की बाबरी मस्जिदचा मुद्दा निर्माण झाला तर आमचे तेली समाजातील अनेक पोरं ती बाबरी मस्जिद पाडायसाठी कारसेवक म्हणून गेलेले होते. आणि मग तिथून ते बाबरी मस्जिद पाडून आले, तिथून विटा काय आणल्या, गावामध्ये रॅली काय काढली, सगळा तो प्रकार झाला. आता मला ते म्हणजे बाबरी मस्जिद पाडली किंवा मंडळ आयोगाच्या विरोधात हा काही मला फार महत्त्वाचा भाग नव्हता पण बाबरी मस्जिद पाडली म्हणजे मला फक्त एवढं वाटत होतं की एवढा मोठा इतिहास बाबराचा या ठिकाणी होता आणि एवढी ती 16व्या म्हणजे जवळपास 15व्या 16व्या शतकामध्ये आलेला बाबर त्याने ती तयार केलेली वास्तू आणि तो इतिहास आपण अगदी नेस्तनाबूत केला याचं एक इतिहासाची विद्यार्थिनी नात्याने मला वाईट वाटत होतं. बाकी बाबरी मस्जिदीची डेट 6 डिसेंबर यांनी का घेतली याच्याशी काही मला घेणं देणं नव्हतं कारण तो अभ्यासच नव्हता मुळात. मग पुढे ते हे सगळं अशाच वातावरणामध्ये राहत असताना काय झालं की एका तरुणाशी माझा परिचय झाला जो बौद्ध समाजाचा होता. त्यावेळेला माझं BED वगैरे झालेलं होतं आणि मग मला असं वाटतं म्हणजे तो विचाराने चांगला वाटला मला. बऱ्याच गोष्टीत कधी असं बंधनं न घालणारा पण बऱ्याच गोष्टीशी म्हणजे असं एक विज्ञानवादी विचार ठेवणारा. तर मला असं वाटलं की आपल्या जीवनामध्ये अशी व्यक्ती असायला काय हरकत आहे म्हणून मला असं वाटलं की आपण याला एक आपल्या भविष्याचा एक साथीदार म्हणून निवडायला हरकत नाही. तर या संदर्भामध्ये मी माझ्या घरामध्ये चर्चा केल्या तर त्याला नकार मिळाला. तर याला नकार मिळण्यामागचं कारण माझे वडील अगदीच ज्याला आपण असं म्हणू की जातीयवादी होते किंवा अगदीच हिंदुत्ववादी होते असं नाही पण प्रश्न कसा झाला आहे की एक त्यांच्यावर कुठेतरी समाजाचं बंधन किंवा सामाजिक विचारसरणीतून वरून ज्या व्यक्तीची मी निवड करते तो एक बौद्ध समाजातला त्याच्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा तो समाजाचा दृष्टिकोन या विचारसरणीतून त्यांनी त्याला नकार दिला. कारण मी सांगू इच्छित की माझे वडील तसेही खूप असे ज्याला आपण परंपरागत विचारांचे नव्हतेच आणि त्यामुळे त्यांनी माझ्या मनापद्धतीने मला एज्युकेशनसुद्धा दिलेलं होतं पण लग्नाच्या बाबतीत मात्र ते हे म्हणायला तयार नव्हते. पण मला वाटलं की नाही त्या मुलाशी आपण लग्न करायला पाहिजे आणि मग मी माझा निर्णय घेतला आणि मी त्याच्याशी विवाहबद्ध झाले. आणि मग लग्नानंतर जेव्हा मी यांच्या कुटुंबात आले म्हणजे मी भंडारा जिल्ह्यातून नागपूरमध्ये आले म्हणजे भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्हा असं हे दोन म्हणजे भंडाऱ्यातून झालेला किंवा लाकडीतून माझा झालेला नागपूरपर्यंतचा तो एक प्रवास लग्नानंतरचा. इथे ज्यावेळेला आले तेव्हा एक असं लक्षात आलं की या लोकांनी मात्र लग्नाला काही विरोध केलेला नव्हता. मग मला थोडंसं माझ्या मनात तोही विचार आला की कदाचित होऊ शकते की आपल्याकडे जे की मुलांनी केलं तरी चालतं मुलींनी केलेलं चालत नाही त्यामुळे यांच्याकडे तुझा मुलगा त्यामुळे मुलाने समजा कुठल्याही जातीतील मुलगी केली असेल कुठल्याही धर्मातील मुलगी केली असेल तरी ओके अशी एक भूमिका असावी त्यांची पण कदाचित तेही असेल.
किंवा मग कदाचित थोडीशी विचाराने पण ते पुरोगामी होते, त्यामुळे पण असेल तर त्यांनी माझा तो स्वीकार केला. मी घरात जेव्हा नांदायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की मी माझे मात्र एक बऱ्याच गोष्टी फॉलो करत होते. तशी मी लग्नाच्या आधीचा जर विचार केला तशी खूप काही परंपरावादी नव्हती, जरा बंडखोरच होती मी. पण इथे आमच्या एक ओबीसी समाजाचं महिलांचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही लग्नाच्या आधी फारसं काही करत नाही. आम्हाला ते काय श्रावण सोमवार खूप झालं तर, पण ते काय गणपतीचे वगैरे किंवा असे बाकीचे काय असे खूप काही आम्ही करत नव्हतो, नसतोच. पण लग्न झालं की आम्ही एक आदर्श गृहिणी किंवा आदर्श सून किंवा आदर्श पत्नी म्हणून मिरवण्यासाठी की काय सगळं अगदी त्याच्यामध्ये टाकायला लागतो. हा माझा तरी अनुभव आणि मी जेवढं माझ्या मैत्रिणींना अनुभव देतो तसाच प्रकार जवळपास. तर मी इकडे आल्यानंतर मी माझ्या माहेर कधी तुळशीला पाणी टाकलं नाही. फक्त एवढं मात्र मी निश्चित या ठिकाणी मी सांगू इच्छिते की आम्ही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये रोज दिवाणी यायचो. तर मी रोज आणि ते काम माझंच होतं कारण घरामध्ये मी मोठी आणि एकटी मुलगी, तर त्यामुळे मीच दिवाणी यायची. तर मी थोडी बंडखोर कशी होते इथे मी हा अनुभव देते की ते मी तीसही दिवस त्या ठिकाणी पाणी दिवाणी यायची. तर काय होतं मला मासिक पाळी जरी आली तरी मी दिवाणी यायची. म्हणजे मी त्यावेळेला ते थांबतच नव्हते. कधी कधी आई मला विचारायची की बा तू पाळीला झाली नाही का, तर मी म्हणायची हो. मग तू दिवाणीला का, तर मी म्हणायची हो. म्हणजे ती एक प्रकारची अनाहूपणे माझ्या हातातून घडणारी बंडखोरी म्हणा की काय होते असं म्हणा एक असं असंच काहीतरी होतं. तर त्याच बंडखोरीच्या वृत्तीतून कदाचित मी एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीशी लग्न करण्यास तयार झाली असावी असंही कदाचित असू शकते. पण इकडे आल्यानंतर मात्र मला एक विचारांची एक नवी दृष्टी या ठिकाणी सापडली. ती अशी की मी इथे आल्यानंतर माझ्या अशी बंधनं कोणी घातलेली नाही की बा आता तुला हे असंच करायला पाहिजे किंवा तू एक बुद्धिस्ट समाजामध्ये आलेली आहे तर तुला आता हे करायचं नाही ते करायचं नाही वगैरे वगैरे. मी घरात आल्यानंतर मला माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की बा हे बघ तुला तुझ्या पद्धतीने कसं वागायचं तू ठरवू शकते. तुला जर वाटलं की गणपतीची पूजा करायची आहे काय हरकत आहे, तू इथे गणपती ठेव आणि तू पूजा करू शकते. आपल्या कुंड्यांमध्ये जर असं वाटलं की तुळशीची पूजा करावी तर तू करू शकते. आणि मी पण काय करायची मूर्खासारखी, कधी तर तुळशीला पाणी टाकलेलं नव्हतं पण लग्नानंतर मात्र मी तुळशीला पाणी मात्र अवश्य टाकायला लागली आणि अगरबत्ती लावायला लागली. बाकी कोण घरात कुणी करत नव्हते पण मी ते करायची. मग हळूहळू मी विचार करायची की यांच्या इथे ती कुंडीमध्ये तुळस आणि ठीक आहे आमच्या आईकडे ते वृंदावन असं तयार केलं आणि त्याच्यामध्ये होतं तर आमची आई तिथे कशी दिवा लावायची, मी दिवा लावायची, आई पाणी टाकायची, तो एक किंवा त्याला एक वेगळंही होतं. पण इथे कसं इतर झाडांप्रमाणे म्हणजे माझ्याकडे झाडं भरपूर आहेत त्यामुळे तिथे एक तुळशी दोन तीन तुळशीचे झाडं आणि त्याला ते जगवायसाठी पाणी टाकायचं म्हणजे नळाचं पाणी साध्या याने आणि मी मात्र आंघोळ केल्यानंतर त्याला छान तांब्याने पाणी टाकायची, अगरबत्ती लावायची. तर कधी कधी मी स्वतःच विचार करायची की बा नेमकं मी काय करून राहिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी व्हायची की बा इथे माझ्यावर कोणी अशी बंधनं लादलेली नव्हती. त्याच्यामुळे कसं मी घरामध्ये गणपती वगैरे तर आणलेला नव्हता पण कधी कधी मी माझ्या मिस्टरांना म्हणायची की चला ना आपण गणपतीच्या मंदिरात जाऊ, चला ना आपण साईबाबाच्या मंदिरात जाऊ. तर माझे मिस्टर घेऊन जायचे, मी नमस्कार करून घेऊन जायची, थोड्या सासूबाई कुणकुण करायच्या, बाकी असं मला कुठे त्याच्यावर अशी फारशी बंधनं आलेली नव्हती. एक विशेष मला इथे परत जाणवलं या समाजामध्ये की ज्यावेळेला मी एक नवीन नवरी आणि मासिक पाळीला झाले तर सासूंना सांगितलं की मला मी मासिक पाळीला झाले. तर सासू म्हणाले की ठीक आहे ते तू घे की तिथे पॅड वगैरे ठेवले घे. पण मला त्यांनी पुन्हा आंघोळ कर म्हणजे जसं आमच्याकडे म्हणजे मासिक पाळीला झाले की आंघोळ करा मग पाच दिवस हात लावू नका. तर मी बंडखोर असल्यामुळे मी तर हा कधी प्रकार माझ्या आईकडे पण केलेला नव्हता त्यामुळे माझी आई माझ्या नेहमी वैतागायची. पण एक सून आल्यानंतर इथे हे सगळं करत असताना माझ्या सासूनी मला ते कधी म्हटलंच नाही. तर मला याचं जरा थोडंसं म्हणजे आश्चर्य वाटलं की बा यांच्याकडे हे असं काहीच बंधनं नाही म्हणजे किती चांगलं आहे. म्हणजे हे एक मला चांगलं या ठिकाणी जाणवलं. माझ्याकडे भरपूर पुस्तकं होती म्हणजे माझे सासरे एक सोशल वर्कर होते, सासू पण थोड्याशा सोशल याच्यामध्ये ॲक्टिविस्ट होत्या आणि पुस्तकं होती. कधी कधी ती पुस्तकं चाळायची पण असं काही खूप काही वाटलं नाही. पण लग्नानंतर मग एक ते दीड वर्षामध्ये मी नोकरीला लागले आणि नोकरीला लागल्यानंतर एक समाजशास्त्र आणि इतिहासाची प्राध्यापक म्हणून मी ज्युनियर कॉलेजवर नोकरीला लागले 1999 2000 3 डिसेंबर 2000 माझ्याकडे एक प्रोग्राम देण्यात आला सावित्रीबाई फुले जयंतीचा आणि त्याचं सूत्रसंचालन मला देण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीचं सूत्रसंचालन मी कधीही केलेलं नव्हतं. मी मुलांना शिकवायचे पण सूत्रसंचालन किंवा हे हा असा भाग कधी माझ्याकडे आलेला नव्हता. आता सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं सूत्रसंचालन मला काही अँकरिंग करायचं आहे तर मला तो कार्यक्रम समोर रेटण्यासाठी मला कुठे ना कुठे सावित्रीबाई फुलेंविषयीची माहिती हवी होती. म्हणून मी माझ्या सासऱ्यांकडनं ज्योतिबा फुलेंचा ग्रंथ मागून घेतला. माझ्या सासऱ्यांनी मला ज्योतिबा फुलेंचं एक महात्मा फुले समग्र वाङ्मय, आताही तो ग्रंथ माझ्याकडे आहे, ते समग्र वाङ्मय एक असं मोठं जाड माझ्या हातामध्ये दिलं आणि मग मी ते त्या दृष्टिकोनातून त्या सूत्रसंचालनाच्या दृष्टिकोनातून वाचायला लागले.
आणि ते वाचत असतानाच माझ्यातील एक बंडखोर स्त्री किंवा एक क्रांतिकारी स्त्री किंवा जी पुरोगामी स्त्री जी कुठेतरी लपलेली असेल ती हळूहळू बाहेर निघायला लागली हे मला या ठिकाणी निश्चितपणे किंवा अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. तोपर्यंत मी थोडीफार बंडखोर जरी असेल तरी विचारांनी म्हणा किंवा जे पुरोगामीत्व किंवा हे असं असायला पाहिजे तसं असायला पाहिजे हे माझ्या मनामध्ये आतापर्यंत नव्हतं. एक वर्ष मी नोकरी करत असताना तिथलंही वातावरण ज्या पद्धतीचं असं त्या पद्धतीमध्येच मी रुडायची पण तिथेही कधी असं मला पुरोगामी किंवा ठीक आहे शाळा आहे त्या पद्धतीने सगळं ते होत होतं पण ज्या पद्धतीने एक विचारधारा असायला पाहिजे ती तशी नव्हती. एक तिथे पण एक ठीक आहे ओके म्हणजे शिकवण्यापुरतं तेवढं होतं. पण जेव्हा मी हा ग्रंथ वाचला आणि हे वाचत असताना बरेचदा अनेक ठिकाणी माझ्या डोळ्यातून अश्रू गळायचे मला ते वारंवार जाणवायचं. मला माझीच लाज वाटायची की मी आज जवळपास 32व्या वर्षामध्ये आहे किंवा 28-30च्या वयोगटामध्ये आहे आणि आतापर्यंत आम्ही सावित्रीबाई फुले यांना कधी वाचलंच नाही. वाचलं म्हणजे फक्त शाळेमध्ये अभ्यासक्रमात जे काही आलं असेल सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली त्या पहिल्या शिक्षिका होत्या किंवा त्यांनी किंवा ज्योतिबा फुलेंनी केशवपणाच्या विरुद्ध चळवळ की बस याच्या पलीकडे हे केशवपण काय आहे किंवा जे ज्योतिबा फुले किंवा सावित्री आमच्या मनामध्ये रुजवायला पाहिजे ते शाळा कॉलेजमधनं रुजवले जातच नव्हतं. त्यामुळे फक्त तेवढं प्रश्नाची उत्तरं पाठ करण्यापुरतं एक सामाजिक कार्य त्यांचं आहे तेवढंच आम्हाला ते माहिती होतं. पण जेव्हा हे मी वाचत गेले आणि वाचत गेल्यानंतर मला ते जाणवायला लागलं की मी आम्ही किती मागासलेले आहोत आणि विचारणे किती आम्ही मागे आहोत की जी सावित्री माझ्या समाजातील म्हणजे ओबीसी समाजामधील पहिली क्रांतिकारी या देशातील पहिली क्रांतिकारी स्त्री ज्या सावित्रीचे फोटो आज प्रत्येक ओबीसींच्या घराघरामध्ये पहिल्या दारावर असायला पाहिजे त्या सावित्रीला ओबीसी समाजाने किंवा माझ्यासारख्या ओबीसी स्त्रीने किंवा माझ्यासारख्या शिक्षिकेने आतापर्यंत ओळखूच नाही हे किती मोठी शोकांतिका होती. अनेकदा वाचत असताना माझ्या डोळ्यातून खूप अश्रू व्हायचे आणि मग मात्र मला तिथून मग कुठेतरी ते एक अभ्यासाची किंवा वाचनाची एक वेगळं वळण निर्माण झालं आणि मग मी ज्योतिबा फुलेंचं ते समग्र वाङ्मय मध्ये चाळायला लागली वागायला वाचायला लागली. फुले थोडेफार मी वाचले मग बाबासाहेबांचं वाचायला लागलं आणि मग हे वाचत असताना माझ्या मनामध्ये जे एक आंबेडकरी समुदायाबाबतची एक ज्याला आपण म्हणू एक संकुचित भावना होती ही संकुचित भावना हळूहळू दूर झाली. म्हणजे मी लग्न करून जरी आंबेडकरी समुदायात जरी आले असेल तरीसुद्धा काही या संकुचित भावनेतून मी पूर्णपणे बाहेर निघाले नव्हतेच. पण जेव्हा मी हे वाचन करायला लागले वाचन करत असताना मात्र मग हळूहळू यातून ते कुठेतरी बाहेर निघायला लागले आणि मग माझ्यामध्ये ते पुरोगामी एक स्त्री किंवा पुरोगामी टीचर माझ्यामध्ये तो निर्माण झाला. मग हे सगळं करत असताना एक अनुभव मला या ठिकाणी परत शेअर करायचा वाटतो की मी प्राध्यापक पदावर असताना त्यावेळेला समाजशास्त्रामध्ये जो कोर्स होता तो 2000-2003 तो कोर्स चेंज होऊन आला आणि त्याच्यामध्ये ओबीसींच्या समस्या आणि मंडल आयोग अशा पद्धतीचा कोर्स होती. त्या अनुसूचित जातीच्या समस्या अनुसूचित जमातीच्या समस्या आणि ओबीसींच्या समस्या आणि त्याच्यामध्ये एक मंडल आयोग हा एक भाग मी शिकवायला घेतलेला होता. तर तो मंडल आयोग मला एकदम क्लिक झालं की मंडल आयोग मी शिकवायला घेतला असता त्या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये आम्ही उभे झालेलो होतो आणि आता मंडल आयोग आणि ओबीसी हे जेव्हा या ठिकाणी म्हटल्या जातं तर मलाही जरा थोडंसं म्हणजे विचित्रच वाटलं. म्हणून मग मी तिथे दिलेलं होतं की ओबीसींच्या समान मंडल आयोग 340 कलम हे माझ्या पुस्तकामध्ये आलेलं होतं. म्हणून मग मी राज्यघटना उघडली आणि 340 कलम मी वाचून काढलं. माझ्या लक्षात आलं की 340 कलम ओबीसी 341 शेड्यूल कास्ट 342 शेड्यूल ट्राईब म्हणजे बाबासाहेबांनी हे सगळं करीत असताना 340 कलम मी पहिल्यांदा मग ओबीसींसाठी केली याची जाणून पहिल्यांदा मला ते प्राध्यापक पदावर सोशियॉलॉजीचा विषय शिकवत असताना झाली. आणि मग मी ते थोडंसं संविधान वगैरे वाचून काढलं आणि मग ओबीसींच्या समस्या त्यात माझ्या हातामध्ये एक पुस्तक मला आता प्रॉपर त्या लेखकाचं नाव आठवते छोटंसं पुस्तक होतं ते पुस्तक मला एक वाचण्यात आलं की ओबीसी समाजाच्या चळवळीची दिशा आणि दशा असं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव होतं आणि मी ते वाचलं तेव्हा असं लक्षात आलं त्याच्यामध्ये मग त्यांनी ते शब्दप्रयोग केलेले होते मंडलाचं कमंडल करण्यात आलं. मग हे मंडल आणि कमंडल काय आहे ते मी तिथे वाचलं तेव्हा नेमकं लक्षात आलं की या कमंडल करण्यामध्ये मी सुद्धा सामील होती. कारण बाबरीमध्ये त्याच कालावधीमध्ये ज्यावेळेला मंडळ आयोग लागू झाला तेव्हा आपला भ्रमिष्ट करण्यासाठी त्यावेळेला बाबरी मस्जिदीचा मुद्दा उठवण्यात आला जे
अरे भाजप सरकार नेहमी करत असतं. आजही आपण बघतो की अनेक जेव्हा समस्या निर्माण होतात, ज्या समस्येवर आम्हाला लढण्याची वेळ येते किंवा ओबीसी समाज किंवा बहुसंख्य समाज त्याच्यावर उभा राहतो, तर त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या अशा काहीतरी समस्या, कुठला तरी धर्माचा विषय, हा हे सरकार किंवा हे RSS आणतं आणि आम्हाला डायव्हर्ट केलं जातं आणि आम्ही एका अशा वादामध्ये गुरफटलेले असतो की आम्ही डायव्हर्ट पण होतो. आणि हे मला तिथे जाणवलं की किती बरोबर की खरंच आहे त्याने जे लिहिलेलं आहे की बरोबर, की ज्या कालावधीमध्ये मंडल आयोग लागू झाला त्या कालावधीमध्ये एक बाबरी मस्जिदीच्या पाळण्यासाठी म्हणून आमच्या ओबीसी समाजाला कारसेवक करण्यात आलं. किती माझ्या शहरातील त्यावेळेला ब्राह्मण लोक तिथे गेलेले होते, कुणीच गेलेले नव्हते. पप्पा कोळे, गिरिपुजे, निखाळे, निर्वाण, बंजारी ही लोक, ते ओबीसी समाजाची ही पोरं तिथे बाबरी मस्जिद पाळायला गेलेली होती. तोपर्यंत मला मी कधी याचा विचारच केलेला नव्हता, पण जेव्हा मी ते शिकवायला लागले आणि ते जेव्हा मी त्याच्या त्या समस्या वाचायला लागल्या, ते समस्या जेव्हा मी वाचायला लागले तेव्हा आतापर्यंत ही माझी समस्या आहे हे मला कधी कळलेलंच नव्हतं की ही समस्या आहे. कारण त्या समस्येची कदाचित आतापर्यंत मला ती समस्या माझ्या अंगवळणी पडलेली असावी, त्यामुळे ती माझी समस्या मला जाणवलेली नसावं. कारण जोपर्यंत, कारण बाबासाहेब म्हणतात फार सुंदर वाक्य आहे, जोपर्यंत गुलामाला गुलामीची जाणीव करून देत नाही तोपर्यंत त्याच्या विरोधात, त्या गुलामीच्या विरोधात तो आवाज करून उठत नाही. तर मला माझ्या गुलामीची जाणीवच नव्हती ना, आणि त्यामुळे मी त्या विरोधात कधीच उठत नव्हते, असंच तो काहीतरी प्रकार होता. तर ते शिकवत असताना मला त्याची जाणीव झाली आणि मग नंतर मात्र मी माझ्या विद्यार्थ्यांना ते अगदी तो मंडल आयोग काय आहे, मी जो मंडल आयोग एक पिरियडमध्ये संपायचा तो मंडल आयोग मी जोपर्यंत कोर्स होता तोपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांना मी किमान दोन ते तीन दिवस मी समजावून द्यायची की मंडल आयोग काय, कारण बहुसंख्य ओबीसी समाजांना ते समजलं पाहिजे. त्यानंतर पोरं माझ्याकडे प्रश्न विचारायचे आरक्षणाच्या संदर्भात, तर हे आरक्षणाच्या संदर्भात आमचे जे डोळे किंवा आरक्षणामुळे आमच्या नोकऱ्या जातात किंवा यांना नोकऱ्या मिळाल्या, ही जी आमची एक वेगळी ओबीसी समाजाची एक भावना झालेली असते, तर ते मग त्यांना मी ते अगदी तो पूर्ण ओपन ओबीसी SC ST त्यांचा पूर्ण इतिहास आणि आजची सिच्युएशन, यासाठी आरक्षण हे कसं आवश्यक आहे किंवा आरक्षणामुळे आम्ही ओबीसींना कुठलाही धक्का लागत नाही, आम्ही त्यांच्या ताटाकडे का पाहतो, आमचं ताट मोठं आहे, आमचं ताट अधिक मोठं करण्यासाठी आम्ही का प्रयत्न करत नाही, अशा पद्धतीने मी त्या विद्यार्थ्यांना समजावून द्यायची. काय झालं, 5 वर्षानंतर कोर्स बदलला आणि जो विषय मी माझ्या विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी करत होते तो कोर्स बदलल्यामुळे ते बंदच झालं. पण आजही मी जेव्हा तिथे आदिवासींच्या समस्या, म्हणजे आता तिथे शहरी, ग्रामीण आणि आदिवासींच्या समस्या हा विषय आहे, पण आदिवासींच्या समस्या शिकवल्यानंतर मी लोकोरांना आजही आदिवासींचं आरक्षण जेव्हा समजावून देते तेव्हा मात्र मी SC ST OBC ओपन हे सगळं एक पूर्ण तिथे त्याला पूर्ण कॅलेंडर तयार करून मी त्यांना आरक्षणाची गरज कशी आहे, इथे कोणीही कोणाचं ताट खात नाही, प्रत्येकजण आपल्या ताटातच असतो, त्यामुळे जो आपला आरक्षणाच्या संदर्भात किंवा राखीव जागेंच्या संदर्भात आपला जो गैरसमज आहे हा आपण विद्यार्थ्यांनी दूर केला पाहिजे हे मी त्यांना आजही समजावून देत असते. आणि कधी कधी मला असं वाटतं की जर शिक्षकाने जर प्रत्येक विषय किंवा हा अशा पद्धतीने आरक्षणाचा विषय असो, ज्योतिबांचा असो, बाबासाहेबाचा किंवा बुद्धाचा विषय असो, हा विषय जर सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावून दिला तर विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली विचारसरणी निर्माण होऊ शकते. पण कधीच असं होत नाही, शिक्षकसुद्धा फक्त अभ्यास आणि त्या अभ्यासाला अनुसरून प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापुरतं त्याच्या पलीकडे तो विषय विद्यार्थ्यांमध्ये कसा रुजवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हे केलं जात नाही, हे मी माझ्या इथल्या अनुभवावरून सांगते. पण मी प्रामाणिकपणे मात्र माझ्या विद्यार्थ्यांना, जेवढेही 40 किंवा 60 विद्यार्थी दरवर्षी माझ्या हातामध्ये येतात, त्या 60 विद्यार्थ्यांना मात्र हा विषय मी शिकवून देण्याचा किंवा समजावून देण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने इथूनच माझ्यामध्ये एक विचारांचं परिवर्तन, पुरोगामी विचारांकडे मी वळायला लागले आणि त्यातून मी हळूहळू वाचन करायला लागले. दुसरी गोष्ट परत एक मला या ठिकाणी की जसं मी तुम्हाला अनुभव सांगितलं सूत्रसंचरणाच्या निमित्ताने माझ्या हातामध्ये हे साहित्य आलं, तर या ठिकाणी मी माझ्या कॉलेजचं, म्हणजे जे मी नागपूर शहरामध्ये साईनाथ ज्युनियर कॉलेजमध्ये मी जिथे प्राध्यापिका आहे त्या कॉलेजचं वैशिष्ट्य की तिथे प्रत्येक प्रोग्राम होतो आणि शिक्षकांना असे प्रोग्राम करावे लागतात, तर त्या निमित्ताने ते वाचन करतं. कदाचित ते प्रोग्राम झाले नसते, कदाचित मी वाचलं नसतं आणि कदाचित मग मी ते वाचलं नसतं, तर हे एवढ्या पुरोगामी विचारांकडे कदाचित यायला मला वेळ लागला असता असंही मला वाटतं. आणि म्हणून मला या ठिकाणी माझ्या त्या कॉलेजचं आणि आमच्या कॉलेजचे जे सचिव आहेत डॉक्टर पोहाणे सर यांचंसुद्धा मला या ठिकाणी आभार मानावं असं वाटतं की त्यांनी ती संधी त्या कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिले. माझ्यासारखे अनेक शिक्षक तिथे सूत्रसंचालन करतात वेगवेगळ्या, पण माझ्यामध्ये जी एक पुरोगामी विचारांची कधी किंवा एक ती कदाचित जन्मताच म्हणा किंवा सुरुवात मूळच होतं, फक्त त्याला कुठेतरी ती अंगार लागायची होती म्हणून कदाचित असेल आतापर्यंत दबलेली होती. पण असे अनेक शिक्षक तिथे आहेत, माझ्यासारखे ओबीसी शिक्षक आहेत, ओबीसी शिक्षिका आहेत, म्हणून माझ्यासारखं सगळ्यांमध्ये परिवर्तन झालं असं मी म्हणू शकत नाही. कारण परिवर्तन हे नेमकं वाचल्यानंतर नुसतं वाचून होत नाही, तर ते वाचन तुम्ही केल्यानंतर त्याला समजून त्याला विचारात स्वीकारणं आणि उतरवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि मी ते वाचल्यानंतर त्यावर विचार केला
तो विचार केला आणि म्हणून मला कुठेतरी माझं असं लक्षात येतं की तो विचार केल्यामुळे माझ्या लक्षात आलं की नाही की हे विचार जर आपण केलं तर आपण बऱ्याच गोष्टी बदलवू शकतो. हा आमचा ओबीसी समाज हा विचार करत नाही आणि विशेष म्हणजे वाचलं तरी त्याच्यावर विचार करत नाही. आणि म्हणून वाचाल तर वाचाल असं म्हणतात बाबासाहेब, ते चुकीचं म्हणत नाही की वाचाल तर वाचाल, आपण वाचलं पाहिजे. वाचलेलं आपण काय वाचलं त्यावर विचार केला पाहिजे आणि तो विचार केल्यानंतर आपण ते कितपत आत्मसात करायला पाहिजे, त्यावर आपण अनुकरण करायला पाहिजे की नाही हे आपल्याला ठरवता सुद्धा यायला पाहिजे, हेही तेवढंच महत्त्वाचं. तर इथून मात्र माझ्या त्या परिवर्तनाला किंवा क्रांतिकारी विचारांना सुरुवात झालेली आहे. मग हळूहळू मी कसं बुद्ध धम्माचंसुद्धा वाचायला लागले. एक आमच्याकडे बुद्ध आणि धम्म आताही माझ्या चेर खूप फाटलेला माझ्या सासऱ्यांचा हा ग्रंथ आहे, तर मी त्यावेळेला खूप काही वाचत नव्हते, पण कसं ते हळूहळू थोडंसं कधी कधी मी चाळायचे. पण मी ज्या एक विशेष म्हणजे कसं जसं मी बोलायला लागले किंवा मग वागायला लागले, तर जेव्हाही बुद्ध धम्माचे काही जेव्हा आमच्याकडे प्रोग्राम व्हायचे म्हणजे जसं बुद्ध जयंती किंवा आंबेडकर जयंती आहे, तर त्यानिमित्ताने मला कसं ते लोक कार्यक्रमाला बोलवायचे आणि सूत्रसंचलनाचा भाग मला द्यायचे, तर त्यामुळे कसं ते सूत्रसंचलन करीत असताना बुद्धाचा सुद्धा आढावा मला घ्यावा लागायचा त्यांच्या कार्याचा. तर मग मी काय करायचे तेही पुस्तक चाळायला लागले. चाळत असताना हळूहळू ते बुद्धाच्या धम्माकडे सुद्धा ते विचारसुद्धा मी ॲक्सेप्ट करण्यापेक्षा मला ते पटायला लागले, ते पटायला लागले. आणि मग मला हळूहळू कळायला लागलं की बुद्धाच्या धम्माची खोली किती अथांग आहे. खरंच अथांग आहे, आपण आतापर्यंत याचा विचारच केला नाही. म्हणजे एक साधा आपण पंचशीलचा जरी विचार करतो की जिथे सत्य अहिंसा असते किंवा अपरिग्रह हे जे सांगते, किंवा मग पानाती पाहता म्हणा, मुसावादा वेरमणी हे बुद्ध सांगतात आहे, किंवा अधिन्न दाणा वेरमणी सुरा मेरय हे जे सगळं बुद्ध पंचशीलामध्ये सांगतात आहे, हे पंचशील आमच्या प्रत्येकाच्या व्यक्तींसाठी आणि एक वैयक्तिक जीवन आदर्श करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. मान्य आहे की कदाचित सगळेचे सगळे पंचशील काटेकोरपणे आम्हाला पाळता येत नसतील, पण आपण ते पाळण्याचा प्रयत्न करायला काय हरकत, आणि ते जरी पाळलं तरी आमचं जीवन किती सुंदर होऊ शकतं हे मला ते सगळं अभ्यासताना लक्षात आलं. याशिवाय मग मी थोडंसं एक मला कुठला तरी कार्यक्रम होता म्हणून मला ते थोडं अष्टांग मार्ग काय आहे ते थोडंसं बघण्याचा अभ्यासाचा एक विचार आला आहे. म्हणून तो अष्टांग मार्ग तसं बी ए फर्स्ट इयरला मी असताना आम्हाला बुद्ध धम्म होता म्हणजे बुद्धाचा अष्टांग मार्ग, पण त्यावेळेला मी जसं पूर्वी बोलले की आम्ही पूर्वी जसं अभ्यास करायचो की बाबासाहेबांचा अभ्यास असेल किंवा बुद्धाचा अभ्यास असेल, ते पेपरचं अष्टांग मार्ग बाबा भगवान बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग लिहा, तर तोंडपाठ करून टाकायचे, पण तोंडपाठ करायचे आणि ते पेपरमध्ये उतरवायचे. त्याच्या पलीकडे तो अष्टांग मार्ग समजून घेणं हे कधी आम्ही केलंच नाही, किंवा ते समजून घ्यायला पाहिजे. यासाठी प्राध्यापकांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये ते रुजवायला पाहिजे, ते कधी त्यांनी रुजवलंच नाही. आणि त्यामुळे कसं हा सगळा प्रकार कदाचित आमच्या बहुजन समाजाच्या संदर्भामध्ये होतो आहे. असो, तर हे अष्टांग मार्ग जेव्हा मी वाचलं तर ते अष्टांग मार्ग वाचत असताना मी ज्या वेळेला ते सम्यक दृष्टी, सम्यक वाक, सम्यक चारित्र्य हे जेव्हा सगळं पाहतो, ते पहिली त्यांच्या ते सम्यक दृष्टी माझ्या लक्षात आली की सम्यक दृष्टी म्हणजे बरोबर आहे की प्रत्येकाची विचाराची दृष्टी ही जर योग्य असेल किती खोली आहे त्याच्यामध्ये, तर आपल्याला आपण लोकांचे दोष शोधत नाही, उलट आपण लोकांमध्ये काही चांगलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू, आपण स्वतः चांगले होऊ आणि कदाचित लोकांनाही आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करू. तर हे मी सगळं त्यांचं अष्टांग मार्ग जे करत असतात, सम्यक कर्मांत असेल किंवा जे काही सम्यक आजीविका, मला ती जरा अधिकच भावली आणि मला असं वाटायला लागलं की किती सोपं सांगितलं आहे भगवान बुद्धाने अष्टांग मार्ग, की बघा तुम्ही जर असं वागू शकता, तुम्ही हे करू शकता, तुमचं आजीवन योग्य करा, तुम्ही सम्यक कर्म, तुमचं कर्म अगदी तुम्हाला ज्या पद्धतीने आहे त्यामध्ये हे अशा पद्धतीने करा, मार्ग सांगितलेले आहे. हे किती व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे ह्याचं जे, आणि हे करत असताना जर मला माझं जीवन सुखकर करायचं असेल तर मला बाकीचे कर्मकांड करायची गरजच नाही आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी बघत होते. दुसरं गोष्ट म्हणजे मला ते अत्तदीप भव स्वयं दीप हो हे गाणं मी ऐकलं, तर त्यावेळेला मला ते कळलंच नाही की अत्तदीप भव स्वयं दीप हो गाणं, तर मला मी म्हटलं काय आहे अत्तदीप भव, तर मला म्हणे अत्तदीप भव म्हणजे स्वतः प्रकाशित व्हा, हे स्वतः प्रकाशित आहे व्हा म्हणजे काय, तर भगवान बुद्ध म्हणतात आहे की मी सांगतो म्हणून तुम्हाला ते स्वीकारायचं नाही आहे, तर तुम्हाला मी सांगितलेलं पटतं का, ते आधी तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर आधी त्याला तपासा आणि मग स्वीकारा, त्याला त्यांनी म्हटलं. आणि मग ते जर तुम्ही स्वीकारल्यानंतर ते खरं आहे की अत्तदीप भव तुम्ही स्वतः प्रकाशित व्हा. तर मी विचार केला वा किती चांगलं आहे ना हे अत्तदीप भव, म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तूच तुझा शिल्पकार, हेच भगवान बुद्धाने इथे सांगितलं. हे भगवान बुद्धाने त्या कालावधीमध्ये सांगणारा हा पहिला व्यक्ती
की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आम्ही आतापर्यंत काय करत होतो, मला सुख लाभावं म्हणून याचं व्रत करायचं आहे, मला सुख लाभावं म्हणजे सत्यनारायण करायचं आहे, मला सुख लाभावं म्हणून होम हवन करायचं आहे, मला सुख लाभावं म्हणून मला एखादं कर्मकांड करायचं आहे, हेच आम्ही, किंवा मला यश प्राप्त व्हावं म्हणून बोटामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अंगठ्या टाकायचे आहेत, आणि मग हे अंगठ्या टाकायचे, हे अंगठ्या माझ्या मना पद्धतीने नाही टाकायच्या, मला आवडतात म्हणून नाही टाकायचे, म्हणजे मला ही अंगठी आवडली म्हणून मी टाकली, मला ही अंगठी घालू की नको म्हणून मला कोणाला विचारायची गरज बसली नाही. पण आमच्या इथे काय करतो, एखादा समजा आम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, काही असेल, तर आम्ही काय करतो की आम्ही त्याला विचारतो की बाबा कोणता शुभ दिवस आहे, कोणतं काय आहे, मग तो सांगतो हा दिवस शुभ आहे, आता अमावस्या आहे, आता हे आहे, मग तुम्ही या या दिवशी तुम्ही मग हे करा, मग तुम्ही पन्ना टाका, तर काय ते वेगवेगळ्या पद्धतीचं ते सांगितलं जातं, ते टाका, आणि मग आम्ही त्या पद्धतीने टाकतो. बरं, ते टाकल्यानंतर आमचं सगळं यश अगदी योग्यच होतं असंही नाही, पण अयोग्य झालं तरी आम्ही त्याच्यावर फारसा विचार करत नाही, पण आम्ही त्याच्यामध्ये मात्र गुंतत जातो. इथे मला एक लक्षात आलं की या ठिकाणी बाबासाहेब सॉरी भगवान बुद्धांनी असं काहीच दिलेलं नाही, तो उलट ते सांगतात की बा तुला तुझा विचार करायचा आहे. आणि दुसरं एक परत मला एक लक्षात आलं की भगवान बुद्धांनी सांगितलं, मी थोडं वाचन करत असताना भगवान बुद्धांचा प्रतित्य समुत्पात आणि कार्यकारणभाव मला जरा अधिकच भावलेला आहे. म्हणजे कार्यकारणभाव मी जेव्हा 12वीला शिकवत असताना तिथे भगवान बुद्धांचा तो कार्यकारणभाव आलेला होता, त्याच्यासाठी मी थोडंसं परत बुद्ध आणि धम्मामध्ये त्याचं वाचन केलं. तर त्याच्यामध्ये बुद्ध काय म्हणतात आहे की प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. आतापर्यंत मी हे कधी विचारच केला, बरोबर आहे की प्रत्येक गोष्टीला कारण असतं, पण कारण असतं या कारणाचा शोधच आम्ही कधी घेतलेला नाही, आणि तो कारणाचा शोध घेतला नाही, त्याच्यामुळे चिकित्सक बुद्धी आमच्यामध्ये कधी निर्माणच झाली नाही. तर भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात की बघा, तुम्ही जी गोष्ट करता किंवा तुमच्या हातात जे काही होत आहे ते अचानक होत नाही आहे, तर त्या गोष्टीला कारण आहे, फक्त त्या कारणाचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे एक रिसर्चर म्हणून त्या ठिकाणी मला माझी भूमिका करायची आहे. जर मी कुठे अपयशी ठरलेली असेल तर मी का अपयशी ठरली याचा शोध माझा मला घ्यायचा आहे, म्हणजे मी माझा आत्मशोध मला करायचा आहे. मी जेव्हा आत्मशोध करेल, रिसर्चर म्हणून मी माझा स्वतःचा शोध करेल, तर कदाचित मी नवीन कुठेतरी गोष्ट करण्यासाठी परत निर्माण होईल. हे त्या कार्यकारण भावामध्ये मला अगदी साध्या पद्धतीने सापडलं. मला विचारायला आतापर्यंतही मला कधीच कळलं नाही. म्हणजे समजा मी मला अभ्यास केला पण मला पर्सेंटेज कमी पडले, मी खूप अभ्यास केला पर्सेंटेज कमी पडले, मग मी म्हटलं यार कदाचित मला सिनियर लेक्चरची नोकरी माझ्या नशिबात नव्हती, मी डिस्टर्ब झाले, आणि मग मला असं वाटलं की बरोबर आहे त्याच पद्धतीने असेल. पण मी नंतर मात्र हे जेव्हा हे सगळं जेव्हा अभ्यासायला लागले तेव्हा मी माझा आत्मशोध नव्याने घ्यायला लागले, आणि ते नव्याने घेत असताना असं लागलं की लक्षात आलं की माझ्या नशिबात नव्हतं, की माझी चूक झाली. मी कुठेतरी ते पेपर सोडवताना की मला इतक्या मार्कांचा पेपर सोडवायचा होता पण माझ्या हातातून इतक्याच मार्कांचा पेपर सोडवला गेला, आणि माझ्यामध्ये एक असा आत्मविश्वास वेगळाच त्यावेळेला निर्माण झाला की नाही एवढ्या याच्यामध्ये मी बी प्लसमध्ये येणार किंवा मला मी फर्स्ट क्लासमध्ये येणार, पण एवढ्याच याच्यामध्ये एवढे मार्क्स कव्हर करणं शक्य नाही याचा आत्मशोध मी नंतर घ्यायला लागले, जेव्हा मला भगवान बुद्धांचा कार्य कारण सिद्धांत समजला. आणि मी म्हटलं नाही इथे नशीब नाही आहे, तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपला शोध आपल्याला घ्यायचा आहे. हा आपला शोध जर आपण घेतला तर खरोखरच आपलं आत्मचिंतन आपण करतो आणि एक नवीन मार्ग स्वीकारायला, एक नव्याने परत निर्माण करायला काहीतरी आपण निर्माण होतो, आणि तिथेच मला कुठेतरी बुद्धाचा धम्म हा परत अधिक चांगल्या पद्धतीने भावला. आणि मग या ठिकाणी मला थोडंसं एक त्या ठिकाणी जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या याचा या ठिकाणी मला उच्चार करावं वाटतं की जसं काही असं वाटतं की खऱ्या अर्थाने कुठेतरी हा आहे, म्हणजे बाबासाहेबांनी 20वी प्रतिज्ञा आम्हाला दिलेली आहे की हा सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे, तशासारखं मला हा खरा विज्ञानाचा धर्म आहे, हा खरा माझा आत्मउन्नतीचा धर्म आहे किंवा धम्म आहे हे मला कुठेतरी तिथे पटलेलं होतं. मी माझा आत्मशोध त्यावेळेला करायला लागले, आणि मग मला असं वाटलं की आपण खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म स्वीकारायला पाहिजे. बरेचदा लोकांचे कसं सकार, मी तर हिंदू म्हणूनच होते कारण मी हिंदू धर्मात जन्माला आले, ओबीसी समाजात जन्माला आले, तेली कुटुंबात जन्माला आले, ओबीसी म्हणून मी नोकरीला लागले, ज्या जन्म याच्यात जन्माला आले ते तो प्रवर्ग मला लागला आहे, त्यामुळे मला कोणी असं बुद्धिस्ट म्हणत नव्हते. मी जरी एखाद्या बुद्धिस्ट पद्धतीने विचार केला तरी, पण मला असं वाटलं की मला कोण काय म्हणते याच्यापेक्षा मला असं वाटलं की माझी एक स्वतःची आयडेंटिटी, एक यू आर बुद्धिस्ट, आय एम बुद्धिस्ट अशी व्हायला पाहिजे. आणि मग मला असं वाटलं की आपण दीक्षा घ्यायला पाहिजे.
बरेचदा एक बुद्धिस्ट कल्चरमध्ये किंवा बुद्धिस्ट समाजामध्ये, मी समाजामध्ये बुद्धिस्ट समाजामध्ये म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आंबेडकरी समुदायामध्ये असं मी म्हणेन. आंबेडकरी समुदाय कोणी असतं, पण या ठिकाणी ज्या समाजाने आंबेडकरीवर विचार किंवा बुद्धाचा धम्म स्वीकारला त्या समुदायामध्ये कशी आहे समजूत आहे. म्हणजे मला असं वाटतं की ती एक चुकीची समजूत आहे की मी त्या जातीत जन्माला आली किंवा एक बौद्ध धम्माच्या जातीमध्ये जन्माला आली, म्हणजे बाबासाहेबांनी बाबासाहेब ज्या जातीत जन्माला आले त्या जातीत मी जन्माला आलो म्हणजे मी बुद्ध झालो किंवा बौद्ध झालो, असा एक इकडे सर्वसाधारण गैरसमज आहे असं मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छिते. कारण बाबासाहेब दीक्षा देताना बाबासाहेब म्हणतात की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. हे बाबासाहेब दीक्षा द्यावी का म्हणतात आहे की बाबासाहेब म्हणतात की मी बौद्ध आहे, हे जर आपल्याला आयडेंटिटी निर्माण करायची असेल तर मला दीक्षा घेता यायला पाहिजे, मी दीक्षा स्वीकारायला रीतसर दीक्षा स्वीकारायला पाहिजे. आणि मग मला असं वाटायला लागलं की मी दीक्षा स्वीकारायला पाहिजे. आणि म्हणून मग 2013 आमच्या इथे दीक्षाभूमीवर नागपूरला दीक्षाविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. तर मला असं वाटलं की इथे की आपण आता इथे आपण दीक्षा घ्यायला पाहिजे असं मला वाटलं. माझ्या घरामध्ये हे सगळेच आंबेडकरी किंवा स्वतःला बौद्ध म्हणणारे, पण मी कोणाला म्हटलं नाही किंवा मी म्हटले नाही की बा मी बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहे बा म्हणून मी घेणार आहे म्हटलं असतं तर सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं असतं, पण मी म्हटलं नाही किंवा तुम्ही माझ्यासोबत जा असे मी म्हणाले नाही. मी माझ्या पोरीला म्हणाले की माझी मुलगी त्यावेळेला मला असं वाटते बहुतेक 11वीत वगैरे असेल, नाही हो 11-10वीत होती ती. मी तिला म्हटलं की चला चिव आपण आज दीक्षा घेऊ. कारण मला असं वाटलं की मी ज्या कल्चरमध्ये होते त्या कल्चरमधून मला तरी मी बाहेर तर केव्हाच निघालेले होते विचाराने, पण मला असं वाटत होतं की माझी आयडेंटिटी एक ॲज अ बुद्धिस्ट म्हणून व्हायला पाहिजे की आणि मला कुठेही सांगताना की मी दीक्षा घेतलेली एक बौद्ध स्त्री म्हणून सांगता यायला पाहिजे असं मला असं वाटायला लागलं. की जर मी ती विचार ॲक्सेप्ट करते आहे तर मी दीक्षा घेऊन बुद्धिस्ट का होणे असं सहज म्हणून मला म्हणायला लागलं. आणि मग मी माझ्या मुलीसोबत तिथे दीक्षेच्या समारंभाला उपस्थित राहिले, तिथे फॉर्म भरला आणि रीतसरपणे मी पंचशील वगैरे अष्टशील ग्रहण करून मी त्या ठिकाणी दीक्षा घेतली आणि ते सर्टिफिकेटसुद्धा मी तिथून मिळवलं. म्हणजे 2013 मी ती दीक्षा घेतली. हे दीक्षा घेतली म्हणजे याचा अर्थ म्हणजे मला मी एखाद्या ह्या बौद्ध समाजाच्या कुटुंबात आले म्हणून अजिबात घेतलेली नाही. या ठिकाणी मी सांगते मला बौद्ध धम्म किंवा बुद्धाचा तो धम्म माझ्या विचाराला पटला, तो माझ्या प्रगतीसाठी फार चांगला वाटला. आणि आज मी ज्या ठिकाणी उभी आहे किंवा ज्या ठिकाणी मी बोलते आहे ते कुठेतरी त्या बुद्धाच्या धम्माचा विचार स्वीकारणं किंवा एक कुठेतरी तो विज्ञानवाद स्वीकारणं, तर माझ्या मनामध्ये आता भीतीच राहिलेली नाही आहे. प्रत्येकाला समजा मी कुठे अपयशी ठरत असेल किंवा कुठेतरी, तर मला असं वाटतं की मी कुठेतरी कमजोर ठरते म्हणजे माझ्या मनामध्ये ती भीती निर्माण झालेली असावी किंवा मी कुठेतरी माझ्या प्रयत्नामध्ये कमी पडलेली आहे. मी आता त्या नशीब किंवा मी ते करू शकणार नाही किंवा माझ्या नशिबात नाही मी ते प्राप्त करू शकणं हे काही हे असे विचारातून मी आता केव्हाच दूर झाली. आणि माझ्या मुलीलासुद्धा मी तेच सांगितलेलं आहे की बेटा म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मी करू शकले नसेल पण तू ते करू शकते, कारण बुद्धाने तू करू शकते अत्य दीपभव हेच सांगितलेलं आहे की तू ते करू शकते, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुला करायचं आहे. तू एक बुद्धिस्ट म्हणून तुला तुझी आयडेंटिटी जर निर्माण करायची आहे तर तुला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्वतःला निर्माण करायचं आहे. पण हे सगळं करत असताना तू बुद्धिस्ट आहे, तू आंबेडकराईट आहे, तू कुठेतरी तुझ्यावर सावित्रीच्या जिजाऊच्या आणि रमाईच्या विचारांचा कुठेतरी एक त्याच्यावर पगडा आहे किंवा ते विचार तू स्वीकारलेले आहे, त्या विचारांचं अधिष्ठान ठेवूनच मला माझा मार्ग स्वीकारायचे हे मी माझ्या मुलीला त्याच वेळेला समजून दिलं. आणि मी सुद्धा आज मी अनेक ठिकाणी जेव्हा वावरते तर पहिले माझ्यासमोर जिजाऊचा आदर्श असतो, माझ्यासमोर सावित्रीचा आदर्श असतो, तेवढ्याच माझ्यासमोर रमाईचाही आदर्श असतो. मी कितीही पुरोगामी विचारांचे असेल आणि मी कितीही निर्भीड असेल तरी मला त्या वेळेला मला रमाईचा आदर्श आठवायचा असतो, त्यावेळेला मी रमाईचाही आदर्श आठवते. की ज्या वेळेला मला कदाचित माझ्या प्रगतीसाठी दोन पावलं मला मागे घ्यायचं असेल तर आणि तिथे मला जर कुठेतरी समोर जायचं असेल तर तिथे मला थोडीशी मागे जरी यायची वेळ असेल तरी मी त्या ठिकाणी माझा अहम मी येऊ देत नाही. तर मला असं वाटतं की या ठिकाणी रमाईने जो त्याग केला तो त्यागही कदाचित वेळप्रसंगी माझ्यासाठी माझ्या प्रगतीसाठी माझ्या कुटुंबासाठी महत्त्वाचा ठरेल, म्हणून तो रमाईचा त्यागसुद्धा मी त्यावेळेला आठवते. माझ्या मुलीलासुद्धा मी त्याच पद्धतीने तिला सांगितलेलं आहे, मी तिला तेच सांगितलेलं आहे की बा बुद्धाचा धम्म हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ती नैतिक त्या बुद्धांनी सांगितले, जो चारित्र्य त्यांनी सांगितलेले, ती प्रज्ञा आम्हाला दिलेली, त्या प्रज्ञेचा त्या विचारांचा त्या चारित्र्याचा त्या नीतिमत्तेचा आम्हाला प्रत्येक पावलोपावली विचार करायचा आहे. ह्या पद्धतीने मला प्रगतीवर मला शिखर गाठायचं आहे,
पण शिखर गाठत असताना मी कुठल्याही पद्धतीने गाठू शकत नाही. तर मला प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं आहे की माझ्याजवळ बुद्धाचा धम्म आहे, माझ्याजवळ जिजाऊचा कुठेतरी कणखर बाणा आहे, माझ्याजवळ हे कुठेतरी त्या सावित्रीचा स्वाभिमान आहे आणि माझ्याजवळ तेवढाच त्यागसुद्धा आहे. हे सगळं घेऊनच मला माझी प्रगती करायची आहे, मला समोर जायचं आहे आणि त्याच पद्धतीने मी मार्गक्रमण करते. तर हे मला सगळं हे धम्म घेत असताना आठवतं मिळालं. या ठिकाणी मला जेव्हा मी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार किंवा दीक्षा घेतली तर प्रामाणिकपणे मला त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेपैकी 21 प्रतिज्ञा या ठिकाणी आठवली की माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी ज्यावेळेला 22 प्रतिज्ञा दिल्या आणि बाबासाहेबांनी सांगितलं की माझं 21 प्रतिज्ञा अत्यंत महत्त्वाची मला असं वाटतं, जसं आम्ही 20 प्रतिज्ञा म्हणतो की ज्यावेळेला मी हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बुद्धाचा धम्म मला पटलेला आहे की हा सद्धर्म आहे म्हणून तो स्वीकारलेला आहे. हे जशी 20 पटलेली म्हणतोय की हा सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे, ज्याप्रमाणे ही माझी खात्री पटली आणि ही खात्री पटल्यानंतर मी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि मग मला असं वाटलं की नाही माझा नवा जन्म झालेला आहे हे मला या ठिकाणी वाटलं. आणि या ठिकाणी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 21 प्रतिज्ञा मला आठवली आणि आज मला असं वाटते की आज मी त्याच पद्धतीने की मी खरंच एक नवीन जन्म घेऊन एक वयाच्या 30-35 वर्षानंतर एक नवीन जन्म घेऊन मी या भूतलावर तलावावर या शहरामध्ये किंवा या देशामध्ये किंवा समाजामध्ये वावरते आहे. आणि मला कुठली भीती नाही किंवा मला मी किंवा मला असं कधी वाटत नाही की समजा मला 4 चौघांमध्ये कुणाला जयभीम करायचं असेल तर मला संकोच वाटत नाही की या ठिकाणी ओबीसी समाजातील माझे लोक आहेत ते मला काय म्हणतील. मी अगदी सर्रासपणे जयभीम करते कारण मला माहिती आहे की जयभीम काय, जयभीम आमचा स्वाभिमान, जयभीम आमचा कार्यकर्तृत्वाचा मान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिले आम्हाला स्थान म्हणून आम्ही मिरवतो मान. हे मला या ठिकाणी जाणवतं की जयभीम म्हणायला लाज काय वाटतं किंवा नमो बुद्धाय म्हणायला काय वाटतं, कारण अरे नमो बुद्धाय हा धम्म मी स्वीकारला म्हणून तर अगदी कणखर पद्धतीने मी आज तुमच्याशी सुद्धा चर्चा करते आहे. किंवा हेच विचार समजा माझ्या ओबीसी समाजातील लोकही जर ऐकत असतील तरी मी त्या ठिकाणी कणखरपणे हे बोलते आहे. आणि त्यामुळे हे कुठेतरी धम्माने तो कणखरपणा ती भीती, म्हणजे आज मी तुम्हाला गंमत सांगते की मी एक मासिक पाळीचा तुम्हाला सुरुवातीलाच विषय सांगते की बजरंगबलीच्या मंदिरामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये मी ज्यावेळेला दिवाणी यायची ते मासिक पाळी असतानाही लिहायची, मला भीती वाटत नव्हती. म्हणजे आणि लग्नानंतर ज्यावेळेला मला कधी म्हणजे एका आमच्या कुटुंबासोबत तिकडे बेंगलोरकडे जा गेले तर त्यावेळेला तिथे काही मंदिरांच्या त्यांच्यासोबत मंदिरामध्ये जाण्याचा योग आला किंवा जायला लागले तर त्यावेळेला मी पाळीमध्ये होते पण मला असं कधी वाटलं नाही की या गाभाऱ्यात आपण शिरायचं नाही की काही नाही म्हणून मी गेले. तर देवीला वगैरे नमस्कार तर केला नाही पण मंदिराची पूर्ण मात्र निरीक्षण केलं किंवा मला असं वाटलं नाही, भीती वाटली नाही की मी मासिक पाळीमध्ये इथे आले तर मला काहीतरी माझं खूप मोठं वाईट होईल किंवा काही, कारण ती भीती निघून गेलेली होती. कारण बुद्धाच्या धम्माचा जो विज्ञानवाद होता की तो विज्ञानवाद मी स्वीकारलेला होता. आणि मासिक पाळी म्हणजे काय हो की त्याला आम्ही पाळी किंवा विठळ का म्हणायचं, तुकाराम महाराजांनी किती सुंदर त्या संदर्भामध्ये सांगितलेले की विठळाची देव विठळ चले की विठळातूनच आमचा जन्म होतो आहे आणि त्याला ते विठळच आमचं आईच्या गर्भामध्ये आमचं संरक्षण करतं आणि जर आईच्या पोटात गर्भ राहिला नसेल तर ते बाहेर निघतं करतं. आणि आम्ही तरीसुद्धा त्याला विटाळ म्हणून जेव्हा ते मंथली बाहेर निघते तर आम्ही विटाळ म्हणून त्याला शिवाशिव करायची आणि किती म्हणजे चुकीचा समज आहे हे मला ते पटून गेलेलं होतं. बरं त्यात एक विशेष मी या ठिकाणी पाहिलेलं होतं की इकडे बिहारामध्ये जाणाऱ्या महिला पाळीमध्ये जातानाही बिहारामध्ये भगवान बुद्धांच्या समोर त्या मूर्तीसमोर राहतात, त्यांना नमन करतात, ध्यानस्थ बसतात, त्यांना काहीच भीती नाही. आणि देव्यांनी किंवा देवांनी या देशामध्ये जन्म घेतला की नाही हा प्रश्नचिन्हच आहे, कारण त्यांच्या जन्माचा इतिहासच फार आगळा वेगळा आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलेला आहे. प्रत्येक लेखक हा प्रत्येक देवीच्या किंवा प्रत्येक देवाच्या जन्माचा इतिहास वेगवेगळा सांगतोय, पण भगवान बुद्धांचा जन्म ह्या देशात झालेला आहे, बुद्धांनी धम्म या ठिकाणी दिलेला आहे आणि हा धम्म ह्या देशातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरलेला आहे, त्या धम्माने प्रभावित झालेली लोक या विश्वात आहेत हे जेव्हा आम्ही मानतो आणि त्या धम्माला आम्ही भगवान म्हणतो, भगवान म्हणजे तो देव नाही आहे एक चांगला मार्गदर्शक आहे मानतो, अशा समोर जर मासिक पाळीमधील बाई जाऊन बसू शकते तर त्या दगडांच्या मूर्त्या त्यांचा जन्म झाला की नाही झाला त्याला आपण कसं म्हणू शकतो, म्हणजे तिथे त्याला म्हणजे काय विठळ म्हणायचा म्हणजे एक माझ्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचदा असं लक्ष
लक्षात येते की अनेक मंदिरांमध्ये पाहत असताना अनेक मंदिरांचे तर अगदी अशा पांघर पुंगर केलेल्या मूर्त्या, म्हणजे मला एक आठवतं आम्ही गोव्याला एका मंदिरामध्ये गेलो तर त्या मंदिराच्या समोरच्या गेटला असं पूर्ण ते गाभाऱ्याचं जे होतं ते त्याला पूर्ण असं वेल्वेट लावलेलं होतं, काही असं फाटलेलं होतं, आणि जे फाटलेलं असं आम्ही काढलं तर मला ते याचं नाव नाही आठवत, गोव्याच्या बाजूला आहे त्याला, आणि तिथे स्त्री मुलींनी म्हणजे म्हणजे साडीतच यायचं वगैरे अशा पद्धतीने आहे. तर आणि त्या मूर्तीला असं पूर्ण पांघरलेलं आहे, तर मला असं वारंवार वाटायचं की ही मूर्ती एवढी का पांघरून ठेवतात, का एवढं करतात. कदाचित मला त्यावेळेला वाटायचं आणि तिचा ते चेहरा वगैरे पाहिल्यानंतर असं वाटतं की कदाचित ही बुद्धाचीच मूर्ती असेल. आज आम्ही जर बुद्धाचा इतिहास जर आमच्या देशामध्ये पाहिला तर आम्हाला अनेक मूर्त्यांमध्ये त्या पांघरुण्याच्या खाली आम्हाला बुद्धच लपलेला दिसतो. पण इथे मध्ये जी काही प्रतिक्रांती घडलेली आहे, ह्या प्रतिक्रांतीमध्ये बुद्धाचा धम्म विध्वंस झाला, सॉरी बुद्धाचा धम्म हा पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आला, त्याला नेस्तनाबूत करण्यात आलं, आणि त्या सगळ्या मूर्त्यांचं इकडे हे अशा पद्धतीने विडंबन करण्यात आलं. हे जेव्हा मी आता अनेक ठिकाणी जाते तर मी जेव्हा त्या दृष्टीने बघते तेव्हा मला ते लक्षात येते. इव्हन मला मी त्र्यंबकेश्वरला गेले तेव्हा त्र्यंबकेश्वरमध्ये मला ते वरती ते आठ हे दिसतात, समोरून अगदी सुरुवातीला जातात तर ते आठच दिसतात. मी प्रत्येकाला हे आठ आठ काय आहे, आम्ही हिंदू धर्मामध्ये तर आठ म्हटलं की आम्हाला कसं वाटतं की नाही आठ हा आठ, म्हणजे आठ म्हटलं की नाही हा आकडा बरोबर नाही आहे, आणि भगवान बुद्ध तर अष्टशील देतात आम्हाला आणि मंदिरांमध्ये आठ काय दिसून राहिलेला आहे, हा प्रश्न मला बरेचदा पडतो आहे. असो, पण आम्ही जर हा थोडंसं चिकित्सक पद्धतीने जर आम्ही एखादी हिंदू धर्मीय व्यक्तींनीही जरी मंदिरात गेलं आणि थोडंसं त्या पद्धतीने जर त्यांनी अभ्यास केला आणि वाटलं तर त्याच्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण करायला पाहिजे, तर निर्माण व्हायला पाहिजे. तर ही एक चिकित्सक बुद्धी माझ्यामध्ये कुठेतरी या कालावधीमध्ये निर्माण झालेली होती आणि त्या चिकित्सक बुद्धीनेच मी तो धम्मसुद्धा स्वीकारलेला होता. या ठिकाणी धम्माविषयी मला एक सांगा असं वाटतं की धम्म ही तडजोड नाही आहे. या ठिकाणी जे आम्ही बुद्धिस्ट म्हणणारी व्यक्ती आहेत त्यांनीसुद्धा जर तेही या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनासुद्धा माझं असं सांगणं आहे की धम्म कुठलीही तडजोड नाही आहे. तर जे आहे जे ज्याला आपण कायावाच म्हणे जे दिसतं जे अनुभवता येतं जे आपल्याला स्पष्टपणे ज्या सगळ्या गोष्टी दिसतात तो धम्म आहे, तो हा कल्पनेचा धम्म नाही आहे, म्हणून याला तडजोड कुठली मान्य करीत नाही. हा धम्म मला रॅशनल वाटतो, जे वास्तव आहे जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. आणि म्हणून आपण बघतोय की भगवान बुद्धांनी ईश्वराच्या संदर्भामध्ये सांगत असताना त्यांनी त्या ब्राह्मणांना म्हटलेलं आहे, ते ब्राह्मण जेव्हा ईश्वराच्या संदर्भात भगवान बुद्धांशी चर्चा करतात तर त्यांनी म्हटलेलं, भगवान बुद्धांनी विचारलं की बा तुम्ही ईश्वर पाहिला का, तो ते म्हणतात नाही पाहिला. ते म्हणतात की तुला तुझ्या गुरुने पाहिले का, ते म्हणतात नाही पाहिला. तो कसा आहे पाहिला का, नाही पाहिला. ज्या गोष्टी आम्ही नाही पाहिलेल्या आहेत त्या आम्ही फक्त का स्वीकारतो आहे किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो आहे. आम्ही भगवान बुद्धाचा धम्म हाच तर की बस जे भगवान बुद्धांनी तेच सांगितले जे आम्ही कधी पाहिलं नाही, अनुभवता आलेलं नाही, किंवा जे आमच्या दृष्टीस कधी दिसलेलं नाही, जे आमच्या जिभेलाही कधी त्याची चव लागत नाही, तर त्याला आम्ही स्वीकारायचं. तर हेच वास्तव भगवान बुद्धांचा धम्माचा आहे आणि म्हणून हा भगवान बुद्धाचा धम्म मला रॅशनल वाटतो आहे. आणि याशिवाय की मला हा धम्म कुठेतरी एक नवीन बदल घडविणारा वाटतो, सतत बदल घडविणारा वाटतोय. की कारण भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात आहे की अत्य दीप भव, म्हणजे तुम्हाला स्वतः विचार करायचा आहे आणि स्वतः विचार करून तो स्वीकारायचा आहे. म्हणजे काळानुसार कदाचित त्यात बदलही होऊ शकतो, मग पंचशील असेल किंवा अष्टांग मार्ग असेल की तो मार्ग दिलेला आहे, ती नीतिमत्ता मला सावरायची आहे, ते आम्हाला त्या पद्धतीने ठेवायची आहे, पण काळानुसार त्यात कदाचित हलकासा बदल असेल किंवा कदाचित काळानुसार म्हणा किंवा जागेनुसार म्हणा त्यात थोडाफार कदाचित बदल करायची वेळ येत असेल, तर कदाचित माझ्या बुद्धाच्या धम्माच्या धम्माला कुठेही त्यालापासून त्याला न डावलता किंवा त्याच्यापासून दूर न जाता त्यात मला कुठे बदल करता येत असेल तर तो करता येऊ शकतो. हा कुठेतरी बदल, हे परिवर्तन मला या धम्मामध्ये जाणवलेलं होतं. तू हेच घातलं पाहिजे, तू तेच गेलं पाहिजे, याचं कुठेच इथे मला हे जाणवलं नाही. म्हणजे जसं आता आमच्याकडे स्वाशिनबाया म्हटलं की गळ्यामध्ये मंगळसूत्र, अगदी कपाळ्याला कुंकू, ते पायात जोडवे, हातात बांगड्या, आता माझ्या हातामध्ये तुम्हाला कदाचित एका कड्याशिवाय काही दिसतच नाही कारण मी पूर्वी घालत नव्हते, लग्नानंतर काही दिवस घातलं ना, मग जेव्हा मला तो विचार मी थोडं पुरोगामी विचाराकडे वळले तर तेही घालणं म्हणजे ते मला कंपल्सरी, म्हणजे घालू नये असं मी म्हणत नाही पण मला ते कंपल्सरी कधीच वाटलं नाही, सोडून दिलं. आणि कधी माझ्या नवऱ्याने तू ते का घालत नाही हे कधी विचारलं नाही. माझ्या सासूच्या आधी गळ्यात मंगळसूत्र घालणं मीच बंद केलेलं आहे आणि माझ्या सासूने नंतर बंद केलं, म्हणजे हे परिवर्तन मी एक धम्म स्वीकारल्यानंतर, म्हणजे मला ते कंपल्सरी नाही वाटलेलं होतं. तर अशा पद्धतीने मला ते कुठेतरी योग्य वाटलेलं होतं आणि मी ते स्वीकारलेलं आहे. मला तो अत्यंत विज्ञानवादी धम्म वाटलेला होता, वाटलेला होता किंवा वाटतो आहे.
म्हणून मी याला रॅशनल अशा पद्धतीचा धम्म म्हणते की हा सतत तुम्हाला हा बदल घडविणार आहे. आणि विशेष म्हणजे हा मानव प्रणित धम्म आहे, म्हणजे माणसाला केंद्रबिंदू मानून माणसामध्ये प्रगती करणारा, माणसाच्या विकासाचा हा एक धम्म मला. तर ज्यावेळेला मी हे सगळं म्हणजे ज्या भागामध्ये मी किंवा ज्या समाजात मी वावरत होते इथे माणसाला सुखी करण्यासाठी काय होतं की तुम्हाला हे करावं लागेल किंवा म्हणजे काही व्रत वैकल्य आमच्या मागे लावलेली होती, ते कर्मकांड होते, त्याचा आम्ही विचार न करता स्वीकारच केलेला होता. याशिवाय ही पूजा अशी केली पाहिजे, ते केलं पाहिजे, का करायचं का करू नये हा प्रश्न आमच्यासमोर नाही, आणि करायचा आहे पण नाही तो की बा तो करू पण नये असंच काहीतरी ते होतं. आणि याच्याशिवाय जर विचार केला की जर समजा आईला विचारलं, जसं आता आमच्याकडे तुळशीचा विवाह केला जातो, तर का करायचा विवाह तुळशीचा, तर नाही म्हणे पहिले तुळशीचा विवाह केल्यानंतरच म्हणजे मग मुली पाहायला निघतात, म्हणजे आमच्या हिंदू धर्मव्यवस्थेनुसार. आता तर आपण बघतो की ज्या ज्या वेळेला वेळ मिळेला तेव्हाच पोरी पाहायला निघतात, पण ते होतं अजूनही ग्रामीण भागामध्ये ते आहे. बरं ठीक आहे, पण त्याच्याशिवाय म्हणजे लग्न जोडता येत नाही. पण मग तुळशीचं, तुळशी तर एक झाड आहे, मग ह्या झाडाचा आधी का विवाह करायचा याचं उत्तर अजूनही कोणालाही माहिती नाही. पण ते दिवाळी संपली की पहिले ते तुळशीचा विवाह करतात आणि ते मग नंतर लग्नाच्या याची तयारी होते असा तो. पण इकडे धम्मामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारण्याची मुभा आहे, आणि प्रश्नाचं उत्तर देता आलं तर तो खरा धम्म. जर त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल तर मग त्याला तो धम्मच नाही म्हणू शकत. पण ह्या धम्मामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, ही गोष्ट मला या ठिकाणी फार महत्त्वाची वाटली. आणि म्हणून या ठिकाणी तो भगवान बुद्धाचा अत्तदीप भव, भगवान बुद्धांचा कार्यकारण भाव, हे मला या ठिकाणी फार चांगलं वाटलं. याशिवाय इथे जे भगवान बुद्धांनी कार्यकारण भावामध्ये जसं म्हटलं होतं की कोणती गोष्ट विनाकारण निर्माण होत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असतं, त्यातून ती चिकित्सक बुद्धी म्हणजे आत्मध्येमध्ये प्रत्येक गोष्टीची जी चिकित्सा निर्माण झालेली असेल त्या कार्यकारण भावातूनच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला कुठेतरी हा धम्म अधिक महत्त्वाचा वाटला. दुसरी गोष्ट, आमच्याकडे जसं मी म्हणाले की बा एखादी गोष्ट नाही मिळाली तर मग का नाही मिळाली, मी तर प्रयत्न केलेला होता, तर मग तो मग याच्यासाठी मग हा प्रसंग शुभ नव्हता का किंवा हा क्षण शुभ नव्हता का, तर याच्यासाठी मग ते ज्योतिषाकडे पाहण्याचा वगैरे 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 जो काही प्रकार आमच्याकडे असतो, तर या ठिकाणी मला तो काही वाटला नाही. म्हणजे इथे मला जेव्हा लग्न प्रसंग मी पाहिले तर ज्यावेळेला आमच्या हिंदू लोकांमध्ये जी तिथी किंवा जी डेट लग्नाची नसते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ती लग्नाची डेट म्हणजे शुभ डेटला करतात, पण जी डेट नसते त्या ठिकाणी ह्या लोकांमध्ये मी इकडे पाहिलं की हां हॉल कोणत्या वेळेला उपलब्ध आहे, ठीक आहे या तारखेला आहे का, तर ठीक आहे आपण या तारखेला करून टाकू. मी या ठिकाणी ज्या वेळेला विचार केला अरे हॉल उपलब्ध आहे, सगळ्यांना वेळ आहे, सगळ्यांना डेट सुटेबल होते सगळ्यांना, म्हणजे त्या दिवशी आपण लग्न करायचं, पण हे किती चांगलं आहे. आणि आपल्याकडे डेट पाहतो मग ते त्याचं वेळ किंवा मग तो ज्योतिष सांगतो ना ही तिथी नाही ती तिथी नाही, तर इकडे तिथीचा वगैरे असा काही प्रकारच नाही. तुम्हाला जो दिवस जी डेट जी वेळ तुम्हाला सुटेबल आहे त्यावेळेला तुम्ही किंवा जो हॉल किंवा जे काही तुम्हाला स्थळ उपलब्ध आहे तर त्यावेळेला तुम्ही ते करा लग्न. तर अशा पद्धतीचं आहे, मला या ठिकाणी फारच चांगलं वाटलं. एक मिनिट, तर अशा पद्धतीने हे जे होतं की त्या त्या वेळेला हे मला ते लक्षात यायचं आणि मी त्यावर विचार करायचे की किती चांगलं आहे की इथे कुठलंच असं बंधन नाही आहे आणि कुठलं की बा ह्या बंधनातून हे कुठली गोष्ट इथे स्वीकारल्या जात नाही आहे. तर हा एक विज्ञानवाद मला या ठिकाणी जाणवलेला होता. दुसरी गोष्ट की हा धम्म कुठे नशिबाकडे नेत नाही की इथे प्रत्येक तुम्हाला म्हणते की हे तू करू शकते, तुला प्रयत्न करायचे आहे आणि तू प्रयत्न करण्यात यशस्वी झाली की म्हणजे तू त्या गोष्टीमध्ये झोकून दिलं तू ते करू शकते. म्हणजे आता जसं मी तुमच्यासमोर लाईव्ह बोलते आहे तर माझ्यामध्ये हिम्मत आहे, मी ते बोलू शकते, हे कुठेतरी माझ्यामध्ये निर्माण झालेलं आहे म्हणून मी बोलू शकते. नाहीतर यार मी बोलू शकेल का करू शकेल काही किंतु परंतु निर्माण झाले असते तर कदाचित मी लाईव्ह झाले नसते. किंवा मग त्यात परत उदाहरण जर सांगायचं की एखादा व्यक्ती आमच्या इथे नवीन एखाद्या व्यवसायाचा स्टार्टअप आपण ज्याला म्हणतो करतो की नवीन व्यवसाय, तर मग तो काय करतो की बा त्याच्यासाठी ज्योतिषाकडे जातो, मग त्याचं नाव काय ठेवू, दुकानाचं नाव काय ठेवू, माझ्या कंपनीचं नाव काय ठेवू, मग ते किती अक्षरी असायला पाहिजे, मग त्याच्यासाठी तो कोणाशी तरी एखाद्या ब्राह्मणाची किंवा एखाद्या पंडिताशी चर्चा करेल आणि त्या पद्धतीने तो ठरवतो.
या ठिकाणी एक लक्षात आलं की नाव ठेवतानाही, म्हणजे आमच्याकडे ते पोरीचं किंवा पोराचं नाव ठेवतानाही ते पाहिलं जातं, पण मी माझ्या पोरीचं नाव ठेवताना विचारच केला नाही की माझं नाव माधुरी, माझ्या मिस्टरांचं नाव मिलिंद, मला असं वाटलं या यमवरूनच माझ्या पोरीचं पण नाव राहायचं ठेवावं म्हणून मी मृणाल ठेवून दिलो. म्हणजे मी त्यावेळेला हा विचार केला आणि ते हे इकडे फार चांगलं मला हे जाणवलं की काही न पाहता काही न करता तुम्हाला कसं वाटतं, तुमच्या मनाला पटतं का, तुम्हाला योग्य वाटतं का, तुम्ही करत असताना कुणाचंही त्यामुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत तुम्हाला ते स्वीकारायचं आहे. तर हा जो धम्म आहे हा धम्म मला या ठिकाणी फारच चांगल्या पद्धतीने रुजला. आणि मग मी हा धम्म स्वीकारत असताना माझ्या जुन्या धर्म मी त्याच ठिकाणी पूर्णपणे सोडून दिला, ती भीती सोडून दिली की मी हे केलं नाही तर ते असं होणार नाही, ते केलं नाही तर ते असं होणार नाही, ही भीती मी केव्हाच. आणि एक नवीन विचार घेऊन नवीन जन्म घेऊन मी वावरायला लागलेली आहे. शेवटी 5 मिनटं मी, म्हणजे मला किती वेळ झाला हे मला अजूनही कळून राहिलं नाही, कारण माझ्या हातात काही घड्याळ नाही. जर कोणी कॉमेंट्स केले की इतका वेळ झाला तर बरं होईल मला ते बघायला. तर मी ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बघत होते आणि अनुभव होते, हे सगळं मी अनुभवाने केलेलं आहे. मी यासाठी मी खूप वाचन केलं असं मी म्हणू शकत नाही, म्हणजे मी खूप धम्म वाचला किंवा मी खूप बाबासाहेब वाचले किंवा खूप ज्योतिबा वाचले असं मी म्हणू शकत नाही. मी जेही वाचलेले आहे, थोडेफार वाचले किंवा वाचते आहे, त्या प्रत्येक गोष्टीवर मी विचार करते आहे आणि विचार करून मी ते स्वीकारण्याचा प्रयत्न करते आहे, स्वीकारते आहे, मी ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करते आहे. मी असं म्हणत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा मी जशाच्या तशा फॉलो करते. शेवटी मी माणूस आहे, किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेलं अष्टशील, ओके 40 मिनिटं झालेली आहेत, तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं अष्टशील कदाचित मी पूर्णपणेच फॉलो करते किंवा करू शकते असंही मी म्हणू शकत नाही. कदाचित होऊ शकते काही करत असताना माझ्या कदाचित ज्याला आपण म्हणू की माझा स्वार्थ कुठे आडवा येत असेल, काही येत असेल, त्यामुळे कुठे मी कमजोर पडत असेल, पण तरी माझा पुरेपूर असा एक प्रयत्न असतो की मी कुठेतरी भगवान बुद्धांनी दिलेल्या अष्टशीलांचा विचारांचा, विशेष म्हणजे त्या विज्ञानवादी विचारांचा मला स्वीकार करायचा आणि त्या पद्धतीने मला वागायचं आहे. आज या ठिकाणी मला एक सांगताना की मी ज्या पद्धतीने माझ्या हिंदू धर्मातील दोष किंवा माझ्या समाजातील दोष सांगितले, आम्ही आमचे OBC समाज आता थोडेसे चळवळीमध्ये लोक यायला लागलेले आहेत, पूर्वी नव्हते, पण आता मात्र आमचा OBC समाज हा कुठेतरी आंबेडकरी चळवळीशी जुळलेला आहे, या विचारांशी जुळलेला आहे, कुठेतरी बुद्धाच्या धम्माशी सुद्धा जुळलेला आहे, तो त्यावर विचार करायला लागलेला आहे, तो सांगायला लागलेला आहे. मी माझ्या OBC समाज आमचा असं म्हणायला लागलेला आहे की आम्ही OBC म्हणजे ओ म्हणजे ओरिजिनल, बी म्हणजे बुद्धिस्ट आणि सी म्हणजे कम्युनिटी. ओ म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी असं आम्ही म्हणतो आहे. पण मग आम्ही खरोखरच आम्ही ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीच आहे आमची, कारण ज्या भंडारी, एक मी माझ्या भंडारा जिल्ह्याचं उदाहरण देते की मी ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये जन्माला आले त्या भंडाऱ्याजवळ पवणी नावाचं गाव आहे, म्हणजे आज नागपूरपासून जवळपास 70-80 किलोमीटरवर, आणि माझ्या लाखणीपासून कदाचित ते 20 आणि 40 किलोमीटर अंतरावरचं. तो पवणीचा इतिहास किती मोठा आहे. ज्या ठिकाणी मी राहत होते किंवा लाखणीमध्ये, लाखणीपासून 40 किलोमीटर अंतरावर आणि आज नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर बुद्धाचा इतिहास, म्हणजे सम्राट अशोकाच्याही कालावधीपूर्वी त्या ठिकाणी या परिसरात राहणाऱ्या नागवंशीयांनी, म्हणजे बुद्धाचा धम्म स्वीकारलेल्या लोकांनी त्या ठिकाणी विहार बांधलेलं, आणि विहार बांधून तिथे भगवान बुद्धांचा एक दात, भगवान बुद्धांची ती धातू म्हणजे दंत धातू त्या ठिकाणी आणलेली, त्यावर एक भव्य विहार बांधलेलं, त्याचे अजूनही त्या ठिकाणी आपल्याला पुरावे आढळतात. आजही तिथे आम्ही भंडाऱ्यावरनं पवणीकडे वळतो तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की बुद्धकालीन वास्तूकडे जाणारा मार्ग, हे चक्क लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे आम्ही जर विचार केला की या ठिकाणी जर बुद्धाच्या, सम्राट अशोकाच्या कालावधीपूर्वी इथे जर एवढं मोठं विहार असेल, तर विचार करा की आम्ही खरंच स्वतःला ओरिजिनल, आम्ही आज जेव्हा म्हणतो आहे बुद्धिस्ट किंवा आम्ही OBC, आम्ही खरोखरच ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीचेच आहोत. आमचे सर्व आमचे पूर्वज हे बुद्धिस्ट होते, हे मला या ठिकाणी आमच्या OBC समाजाला सांगावंसं वाटतं. पण मध्ये ज्या काही प्रतिक्रांत्या घडल्या, मध्ये जो काही प्रकार घडला, आम्ही आमच्या बुद्ध धम्मापासून किंवा आमच्या खऱ्या विचारांपासून परावृत्त झालो आणि कुठेतरी आम्ही एक वेगळ्या विचारधारेकडे वळतो. आजही आमच्या बुद्धाच्या धम्माशी निगडीत अनेक गोष्टी आम्ही करतो. आज आम्ही OBC समाजामध्ये नागपंचमी करतोय. ही नागपंचमीमध्ये सापांची पूजा नाही आहे, हे मला या ठिकाणी सांगा. ब्राह्मण लोक नागपंचमी नाही करत ना, ते स्वतःला हिंदू पण म्हणत नाही.
आणि नागपंचमी करत नाही. आम्ही नागपंचमी करतो. का नागपंचमी करतो? कारण आम्ही नागवंशीय आहोत आणि ते पंच निकाय आम्ही ज्याला म्हणतो की अमरनाथ वगैरे नागनाथ वगैरे हे जे काही शब्दप्रयोग आपण करतो आहे, तर ते त्यावेळेला अशी मोठमोठी राज होते की ज्यांनी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केलेला होता आणि स्वीकार करून त्यांनी बुद्धाचा धम्म हा आपल्या सगळीकडे पसरवलेला होता. त्या बुद्धाचा स्वीकार आम्ही केलेला होता. आमचे पूर्वज जे आहेत, कदाचित आमचे अंजेपंजे ते असतील, ते खरे बुद्धिस्ट होते. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला आमच्या देशात निर्माण झालेला बौद्ध धम्म, ज्याचे पूर्वज आमचे होते, तो धम्म आम्ही पूर्णपणे विसरून गेलेलो आहे. आजही आम्ही पोळ्याची पूजा करतो, म्हणजे पोळ्याला बैलांची पूजा करतो, म्हणजे आम्ही कृषी कृषक आहोत. म्हणजे आम्ही तेली असो, कुणबी असो, किंवा जे कोणी माळी असो, सुतार असो, तर आम्ही कुठेतरी शेतीला पूरक काम करणारी लोक आहोत. म्हणजे शेतीला वाहून घेणारी लोक आहोत. 12 बलुतेदार ज्याला आम्ही म्हणतो किंवा 18 अलुतेदार आम्ही म्हणतो, हे शेतीला संबंधित लोक आहोत. हे शेतीला संबंधित लोक बुद्धाला स्वीकारणारे होते, कारण आम्ही शाक्य बुद्धाचा जर अभ्यास केला तर भगवान बुद्धांचे वडील हे शेती करणारे होते. आणि म्हणून आपल्याला तो इतिहास माहिती असेल की त्यावेळेला जो उत्सव, फार मोठा उत्सव त्यांनी ते पेरणी करण्याचा भगवान बुद्धांच्या जन्माच्या वेळेचा दिलेला आहे, की त्यावेळेला 1000 बैल असे जोतलेले होते, 1000 नांगर फिरवण्यात आली होती शेतीवर. आणि त्यावेळेला तो उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला शुद्धोधनाच्या कालावधीमध्ये त्यावेळेला व्हायचा आणि तिथून नांगरणीला सुरुवात व्हायची. आजही आमच्या शेतीवर जेव्हा पहिल्यांदा नांगर फिरतो त्या याच्यामध्ये, तर आधी त्या नांगराला कुंकू लावल्या जातं आमच्याकडे. म्हणजे आम्ही कृषक हे आम्ही आजही त्यावेळेला शुद्धोधनाच्या कालावधीमध्ये जे काही केलं जायचं आजही आम्ही ते फॉलोअर आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण आम्ही ते विसरलो कारण आमचा अभ्यासच कुठेतरी मागे पडला आणि कुठेतरी आम्ही हिंदुत्ववादी होत, आम्ही कर्मकांडाकडे आणि जे नाही घडलं ते कुठेतरी सोंडेच्या हत्ती सोडून आम्ही सोंडेच्या देवाकडे वळलेलं आहोत असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं, की असं मला स्पष्टपणे या ठिकाणी माझ्या ओबीसी समाजाला सांगावं असं वाटतं. पण आज आम्ही म्हणायला लागलो, आमचे बरेच ओबीसी समाज म्हणतात की आम्ही ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी. या ठिकाणी मी आव्हान करेल माझ्या ओबीसी समाजाला की अरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिल्यानंतर जो समाज, जो महार समुदाय आपण ज्याला म्हणतो, तो जो वंचित सगळ्या गोष्टीपासून होता, त्यांनी बुद्धाचा धम्माचा स्वीकार केला, ती दीक्षा घेतली आणि आज त्या दीक्षानंतर त्यांनी जे घरातले सगळे कर्मकांड विसरले आणि जो विज्ञानवाद, जो अभ्यासाचा वर्ग, पुरोगामी विचार त्यांनी स्वीकारले आणि ज्या प्रगतीपथावर गेलेला आहे, हा प्रगतीपथावर जाण्यामागचं कारण हा बुद्ध आणि धम्म आहे, बुद्धाचा धम्म आहे आणि बुद्धाचा धम्म आहे म्हणून तो प्रगतीपथावर गेलेला आहे. आज आमच्या समाजामध्ये आम्ही ओबीसी समाजाजवळ बऱ्यापैकी पैसा आहे, शेती आहे, पण विचारांचं पुरोगामित्व अजूनही नाही. आम्ही सामाजिक लेवलमध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कुठेतरी कमी पडतो आहे, आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कमी पडतो आहे. तर याच्या पाठीमागे कारण हेच आहे की आमच्यामध्ये ते विचारांचं पुरोगामित्व किंवा ते प्रौढत्व ज्याला आपण म्हणतो, जो विज्ञाननिष्ठपणा, तो नाही आहे. आजही आम्ही कुठेतरी कर्मकांडाकडे धावतो आहे. आजही आम्हाला जर एखाद्या वेळेला, आजही आमच्या इथला व्यक्ती एखाद्या वेळेला समजा त्याला एखाद्या राजकीय याची जर तिकीट पाहिजे असेल, तर तो त्या ज्योतिषाकडे जातो विचारायला की यावेळेला माझ्यासाठी चांगले दिवस आहेत का, मला तिकीट मिळेल का, मी निवडणुकीत उभे होऊ का. ही अजूनही अशी पद्धत आहे. बरं, हे ओबीसी समाजामध्ये नाही, आज इकडेही काही काही आंबेडकरी लोक स्वतःला म्हणवणारे लोक आहे ना. मी स्पष्ट या ठिकाणी सांगते की आजही यांच्याही मध्ये असं दिसतंय. तर मग आम्ही स्वतःला बौद्ध कसं म्हणायचं? या ठिकाणी ओबीसी समाज असो की स्वतःला आंबेडकरी बुद्धिस्ट समजणारा समाज असो, त्याने आधी विचारांमध्ये विज्ञाननिष्ठत्व, पुरोगामित्व स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. की ह्या अशा अंगठ्या, देव, धागे, दोरे आज आमच्या हातामध्ये आपण बघतो की घरामध्ये पूजा अर्थात की हाताला धागे बांधत फिरतो, तिथे अष्टगंध किंवा कुंकू लावत सोडून देते, याची आम्हाला गरज नाही आहे. आता आम्हाला तो विचार स्वीकारायचा आहे. हाताला आम्ही सूत्र बांधले म्हणजे आम्ही बुद्धिस्ट झालो असं अजिबात होत नाही. एकदा तरी तुमच्या मुलांना श्रामणेर बनवा, विधिवत दीक्षा द्या, तुम्ही पण घ्या आणि त्यांना पण द्या, तर आम्ही खऱ्या अर्थाने कुठेतरी बुद्धाच्या धम्माकडे किंवा त्या धम्माकडे आमची वाटचाल व्हायला लागेल असं मला असं वाटतं. आज ख्रिश्चन धर्म असेल, ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्म होतो, किंवा हिंदू धर्मामध्ये किंवा त्या बौद्ध सॉरी हिंदू धर्मामध्ये म्हणण्यापेक्षा त्या ब्राह्मण धर्मामध्ये त्यांना त्यांचं मूंज होते, हे वेगवेगळ्या प्रत्येक याच्यामध्ये आहे. आमच्या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दरेक आणि दरेकाला दीक्षा द्यावी जेव्हा असं म्हणतात आहे, तर आम्हाला दीक्षाविधी महत्त्वाचं वाटत नाही का? मला असं वाटतं दीक्षा महत्त्वाची वाटते आणि म्हणून ती महत्त्वाची वाटली म्हणून मी दीक्षा घेतलेली आहे. आपणही जर
आपण जर आंबेडकरी विचारांचे आहात आणि आपण जर स्वतःला एक बुद्धिस्ट म्हणतो आहे, तर मला असं वाटतं की आपण लवकरच निर्णय घ्यावा की एक विधिवत दीक्षाविधी आयोजित करून आपण सामूहिकपणे किंवा वैयक्तिकपणे दीक्षा घ्यावी, की जेणेकरून तुमच्याकडे इतर लोकांना पाहून असं वाटेल की नाही, मला बुद्धिस्ट म्हणत असताना दीक्षाविधीसुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना मला, मी जर दीक्षाविधी घेतलेली आहे, तर आधी दीक्षा घेणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असे मी या ठिकाणी आवर्जून सांगते. कारण आजही मी जेव्हा आंबेडकरी समुदायामध्ये वावरते तेव्हा असं लक्षात येतं की अधिक म्हणजे बाबासाहेबांचा फोटो समोर आहे, बुद्धाची मूर्ती समोर आहे, आणि घरामध्ये मात्र 18 पगड देव ठेवलेले आहे. काय चालवलं आहे आम्ही हे, आणि किती आम्ही असं वाटते त्यावेळेला की आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचा अपमान करतोय, आम्ही बाबासाहेबांचा अपमान करतोय, हे प्लीज होऊ देऊ नका. आम्ही एखाद्या बाकीच्या समाजाचं जाऊ द्या, पण मी जर स्वतःला बुद्धिस्ट म्हणते आहे तर माझा विश्वास आधी बाबासाहेबांच्या विचारांवर असायला पाहिजे, माझा विश्वास बुद्धाच्या धम्मावर असायला पाहिजे, माझा विश्वास आधी बुद्धाने दिलेल्या अष्टशिलावर असायला पाहिजे. तुमचा विश्वास त्याच्यावर असेल तर आपोआप तुमचा स्वतःवर विश्वास निर्माण होईल. तुमचा त्याच्यावर विश्वास नाही, तुमचा स्वतःवर विश्वास नाही, आणि मग 18 पगडे गडे गंडे धागे दोरे गद्देवा त्या बंद केलेल्या अलमाऱ्यामध्ये देव आणि अंगठ्या, हे अजूनही कासवांच्या अंगठ्या आजकाल आमचा समाज घालायला लागलेला आहे. वाईट वाटतं मला की मी थोडंसं या ठिकाणी ओबीसी समाजाला बोलण्यापेक्षा बुद्धिस्ट कल्चर अंगीकारणाऱ्या लोकांना असं म्हणते आहे की आम्ही स्वतःला जेव्हा बुद्धिस्ट म्हणतो आहे तर हे बोटांमध्ये तुम्ही कासवांचे अंगठ्या का घालता, हा हे कधी आम्हाला म्हणजे कधी सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी किती अंगठ्या घातल्या, बाबासाहेबांनी किती गळ्यामध्ये धागे घातले, हा विचार तुम्हाला काय येत नाही. आज आम्ही अभ्यासायला लागलेलो, आज आम्ही नोकऱ्यांना लागलेले आहो, आज आमची मुलं शिकायला लागलेली आहे, त्या पोरांसमोर आम्हाला एक आधुनिक पुरोगामी विज्ञाननिष्ठ विचार निर्माण करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचे की बेटा तुला हे मिळवायचं आणि मिळवायचं म्हणजे तुला प्रयत्न करायचे, हे बोटामध्ये धागे दोरे किंवा हे बांधून मिळणार नाही आहे. किंवा घरामध्ये आजकाल ते लावतात काय ते ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आता प्रॉपर शब्द मला आठवत नाही आहे, पण माझ्याच वसाहतीमध्ये जेव्हा मी पाहते तर ते घरामध्ये त्यांना ते लावलेले दिसतात स्फटिक. वाईट वाटतं मला की का, म्हणजे मला कधी कधी मला असं वाटतं की माझ्यासारख्या ओबीसी समाजात 18 पगड देवदेवतांच्या याच्यामध्ये राबणारी किंवा ते स्वीकारणारी बाई जर बुद्धाच्या धम्माला एक विज्ञाननिष्ठ पद्धतीने स्वीकारून आचरण करू शकते आणि भीतीमुक्त होऊन ती स्वतः जर करू शकते, मी असं म्हणत नाही की मी खूपच मिळवलेलं आहे, पण एक एवढं मी मिळवलं की माझ्या मनामध्ये भीती राहिलेली नाही आहे. मी जर कुठे अपयशी ठरलेली आहे तर मी माझ्यातील दोष शोधायला लागलेली आहे. आणि तुम्ही आपले स्वतःचे दोष शोधण्याऐवजी तुम्ही काय करून राहिलेले आहे, तर तुम्ही ते घरामध्ये ते बाकीचे धंदे करून राहिलेले आहे. हा अपमान करताय तुम्ही बाबासाहेबांचा, आणि मी तर अशा लोकांना म्हणेल की तुम्ही बाबासाहेबांचे नाव घेणं किंवा आम्ही बुद्धाचा धम्म स्वीकारा की आम्ही बुद्धिस्ट म्हणणं सोडून द्या. सरळ सरळ मग त्याच्यापेक्षा तो माझा ओबीसी समाज बरा की तो स्वतःला हिंदू म्हणतो, किंवा कदाचित तो मी आंबेडकरी समुदाय की आंबेडकरी विचार स्वीकारणाऱ्या व्यक्तीला जरुरी नाही की त्यांनी बुद्धिस्ट स्वतःला म्हटलंच पाहिजे. आंबेडकरी व्यक्ती हा एखादा मुस्लिमही असू शकतो, एखादा ख्रिश्चनही असू शकतो, एखादा ओबीसीही असू शकतो, किंवा एखादा मुस्लिमही असू शकतो, ख्रिश्चन कोणीही असू शकतो, की ज्याला आंबेडकरांचे विचार बाबासाहेबांचे विचार पटले तो त्या पद्धतीने तो मी त्या विचारांचा असं म्हणू शकतो. पण जेव्हा मी बुद्धिस्ट स्वतःला म्हणते आहे तर मात्र मला ते बुद्धिस्ट कल्चर मला फॉलो करता यायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की कल्चर फॉलो करत असताना दरवर्षी तुमच्या घरामध्ये परित्राण पाठ व्हायलाच पाहिजे, झालं तर फारच चांगलं, कारण तो एक संस्कार आहे. आणि तो संस्कार करणे इथे आमच्या सत्यनारायणासारखं नाही सांगितलं जात ना की असं असं करा मग ते काय सत्यनारायण रेवा खंडे वगैरे ते म्हटलं जातं, असं नसतं. मी अनेक भिक्खूंना तर असं पाहिलं की ते सत्य त्या परित्राण पाठ करत असताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातीलही गोष्टी सांगतात आणि लोकांना एक वेगळ्या पद्धतीने क्रांतीप्रवण करतात. मला ते फार चांगलं या ठिकाणी वाटतं. किंवा त्या गाथा म्हटल्यानंतर कधीकधी ते गाथांच्या अर्थ आणि ते गाथांचा भिक्खूवर्गानेसुद्धा आदरणीय भिक्खूवर्गानेसुद्धा जर आपण कुठे हे परित्राण पाठाला जात असतील तर तिथे तुम्ही ज्या गाथा म्हणता, जे पंचशील म्हणता, जे अष्टशील त्यांना देता, त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. आणि तो अर्थ समजावून सांगायचा म्हणजे त्यांना, आपण मला असं वाटतं की तो अर्थ समजावून सांगणं म्हणजे तो विचार त्यांना सांगणं की बा तुम्हाला हा हे स्वीकारायचं आहे, या पद्धतीने वागायचं आहे. आणि हेच मला या ठिकाणी जाणवतं की इथल्या लोकांना, म्हणजे इथे ह्या बुद्धधम्मामध्ये जेव्हा परित्राण पाठामध्ये अनेक लोक भिक्खूवर्ग हे भगवान बुद्धांच्या जीवनातील किंवा जातककथेतील काही काही गोष्टी सांगतात आणि ते गोष्टी सांगत कशा पद्धतीने भगवान बुद्धांनी आपल्याला विचार सांगितलेले आणि ते विचार आपल्या यशस्वीतेसाठी या चांगल्या गोष्टींसाठी कसं स्वीकारायचं आहे हे ते सांगतात आहेत. तर हे मला या ठिकाणी फार चांगलं वाटतं. तर मला या ठिकाणी बुद्धिस्ट कल्चर फॉलो करणारी लोकं जे म्हणतात आहे त्यांना मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही जर या पद्धतीने वागत असाल की तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारताय तर प्रामाणिकपणे स्वीकारा,
बुद्धिश धम्म स्वीकारला असं जर तुम्ही म्हणत असाल तर आधी 22 प्रतिज्ञा म्हणतात आहे इथे. 22 प्रतिज्ञामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला असं वाटतं की पहिल्या 6 प्रतिज्ञा ह्या अशा दिलेल्या की नदीच्या या किनाऱ्यावरती आहेत, हा किनारा सोडून 6व्या प्रतिज्ञेनंतर ते 6व्या 7व्या 8व्या प्रतिज्ञेनंतर ते त्या किनाऱ्यावर गेलेले आहेत आणि आता आम्हाला या किनाऱ्याकडे बघायचं नाही आहे. मध्ये मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही असं पहिली प्रतिज्ञा दिल्यानंतर ते 8वी प्रतिज्ञा म्हणतात की कोणतेही क्रियाकर्म मी ब्राह्मणाच्या हातून करणार नाही, किंवा 7वी प्रतिज्ञा मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध, फार महत्त्वाचं आहे की मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही, ही 7वी प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आम्हाला देतात. आणि नेमकी आम्ही नेमकं आम्ही काय करतो की आम्ही बुद्धाचा धम्म स्वीकारला म्हणतो आणि नेमकं आमच्या घरामध्ये नाही नाही ते सोंग करत असताना, हाताला धागे दोरे बांधत असताना, आलमाऱ्यांमध्ये देव असताना, दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करतो, होळीच्या दिवशी होळी खेळतो, किंवा आम्ही अजून जे जे काही वेगवेगळे प्रकार करतो, तर मला असं वाटतं की आम्ही बौद्ध धम्माच्या विरुद्ध आणि विसंगत वर्तन करतो. आणि मग आम्ही विसंगत वर्तन करत असू तर आम्ही बौद्ध आहे किंवा आम्ही बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार राहत नाही असं मला या ठिकाणी कणखरपणे सांगावं असं वाटतं. माझी विनंती आहे जे स्वतःला बुद्धिस्ट म्हणतात आहे त्यांनी की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा वाचा आणि ते वाचल्यानंतर मला खरोखरच बुद्ध धम्म स्वीकारायचा आहे का, मी खरोखरच हे फॉलोअर होऊ शकते का, हा विचार करा आणि तो धम्म तुम्ही स्वीकारा. कारण तो सद्धर्म आहे याची खात्री आधी तुम्हाला पटणं महत्त्वाचं आहे आणि माझा नवा जन्म झालेला आहे हे तुम्हाला स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग बाबासाहेब 22वी प्रतिज्ञा देतात की इथं पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी मी प्रतिज्ञा करतो. ही प्रतिज्ञा करून तुम्हाला ते स्वीकारायचं आहे. मला असं वाटतं की आम्ही हा बुद्धाचा धम्म खरोखरच जर प्रामाणिकपणे स्वीकारला तर आम्हाला अपयश येत कुठेच नाही. अहो यश अपयश सुख दुःख हे प्रत्येकाला लागू असतात. या ठिकाणी मोठमोठ्या पदांवर जाणारे किंवा जिथे आपण ज्याला अडाणी अंबाणी म्हणू तर यांच्याजवळ तोंडात पैसा असेल म्हणून यांना दुःख अजिबात नसेल असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येकाच्या मागे लागू आहे यश अपयश सुख दुःख हे चक्र आहे. मध्ये भगवान बुद्धांनी प्रतिज्ञ समुत्पात एका गोष्टीनंतर एक गोष्ट निर्माण होते असं जे सांगितलं त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत, चक्र आहे. तर ते होणार आज मी खूप सुखी आहे म्हणजे उद्या अशीच राहील असं नाही. होऊ शकते एखादी वेगळी गोष्ट घडली असेल, मी कदाचित चिंतित होईल, पण त्याच्यानंतर त्या चिंतेत त्याच्यावर त्या परिस्थितीवर मी परत नव्याने मात करेल, नव्याने उभी राहील, परत सुखी. हा प्रत्येकाच्या जीवनात लागू असतो. आणि म्हणून मला सुख लाभावं म्हणून मी कुठेतरी कर्मकांडाकडे वळावं किंवा मी कुठेतरी वेगळ्या पद्धतीने वळावं हे फार चुकीचं आहे. तर आपण जे बुद्धिस्ट कल्चर फॉलो करणारी लोक आहोत त्यांनी हे एक स्वीकारायला पाहिजे. आणि माझ्या OBC समाजाला मी जाता जाता एक विनंती करेल की माझी ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी आहे, आपण सर्व ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीचे आहोत, आम्ही ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीकडे का वळत नाही. मला बुद्धाचा विचार पटतात आहे आणि विचार पटतात म्हणून मोठ्या अभिमानाने मी सांगते आहे की ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीचे, तर मी बुद्धाचा धम्म का स्वीकारत नाही, मी दीक्षा का घेत नाही. या ठिकाणी आमच्या नागपूरमध्ये ते राठोड सरदार वर्षी दीक्षाविधीचा कार्यक्रम OBC समाजासाठी आयोजित करतात. स्वतः त्यांनी धम्म स्वीकारला, स्वतः दीक्षा घेतली आणि दरवर्षी ते करतात. पण कधीकधी आणि त्यांचा प्रयत्न असते की त्या जो समाज इतरही समाजातील लोकांनी स्वीकारावं पण OBC समाजाने जास्तीत जास्त दीक्षाविधी घ्यावी. आज आंबेडकरी समूह विचार स्वीकारणारे किंवा मांडणारे बुद्धाचे विचार मोठमोठ्या माझ्यासारख्या डायसवरनं मांडणारे भरपूर आमचे OBC लोक निर्माण झालेले आहे, पण दीक्षाविधी घेऊन मी खरंच बुद्धिस्ट झालेल्या आहो म्हणायला अजूनही त्यांची हिंमत होत नाही. तर याच्यामागे समाज काय म्हणेल किंवा लोक काय म्हणतील ही भीती कदाचित असेल, किंवा कदाचित माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, माझ्या मुलाचं लग्न व्हायचं आहे, तर लोक काय म्हणतील असं वाटत असेल. पण आमच्या नागपूरमधील हरिकिशन हटवार दादांचं मला या ठिकाणी उदाहरण द्या असं वाटतं की त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि बुद्धाचा धम्म स्वीकारल्यानंतर त्यांचे मुलं मुली कबिना लग्नाचे राहिले का, त्यांनी जे आहे ते त्या पद्धतीने केलं आणि आज त्यांच्या कुटुंबातील लोक हे अगदी बुद्ध धम्मा म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर एक ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी म्हणून किंवा ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी म्हणजे आम्ही बुद्धिस्ट कम्युनिटीचे आहोत, आम्ही बुद्धाचा धम्म घेतलेले दीक्षाविधी घेतलेले आहोत, तर अशा पद्धतीने ते स्वीकारतात आहेत. तर मग आम्हाला का स्वीकारता येऊ नये, कारण बुद्धाचा धम्म हा काही धर्म नाही आहे किंवा ही जातसुद्धा नाही आहे, हे लक्षात घ्या.
आणि त्यामुळे तुम्ही त्या जातीत जन्माला आला तर म्हणजे आम्ही बौद्ध झालो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे, चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. तर आपण बौद्ध म्हणून जर स्वीकारायचं असेल तर आम्हाला दीक्षा घ्यायला पाहिजे. दीक्षा घेऊन बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आम्हाला वाचायला पाहिजे, त्या पद्धतीने आम्हाला वागायला पाहिजे. म्हणजे आम्ही एक बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे पालक किंवा चालक होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आम्ही बुद्धाचा विचार जर स्वीकारत आहे तो धम्म, कारण धम्म म्हणजेच विचार आहे. बुद्ध हा एक विज्ञान आहे आणि हा विज्ञानवादी विचार म्हणजेच धम्म आहे. तर हा जेव्हा विचार आम्ही स्वीकारतो आहे अंगी तो सद्धम्म आम्ही जर आम्ही स्वीकारतो आहे तर त्या स्वीकारणाऱ्यांनी जातीच्या बाहेर पूर्णपणे निघून जायचं आहे. जात पोटजात याच्या पलीकडे जायचं आहे आणि मी एक बुद्धिष्ट व्यक्ती आहे, मी चांगला विचारांचा व्यक्ती आहे असं म्हणून त्यांनी समाजामध्ये स्वतःचे एक मार्गक्रमण करायचं आहे असं मला वाटतं. जर आणि जर मला असं वाटतं की बा मी ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी म्हणून मी जर खरोखर स्वीकारलं असेल तर मी इतरांना सुद्धा सांगू शकते की मी एक ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीची व्यक्ती आहे किंवा माझे पूर्वज हे बुद्धिस्ट होते हे मला अभ्यासाने सांगता यायला पाहिजे. इतर मला असं वाटते आम्ही जर बुद्धाचा धम्म स्वीकारल्यानंतर कोणतेच मुलं आमची अविवाहित राहणार नाही. आणि तसंही आता आम्ही जाती धर्माच्या पलीकडे गेलेले आहोत, विज्ञानवादी झालेलो आहोत, आम्ही कुठे त्या जातीच्या कंपूत राहून राहिलेलो किंवा राहायला पाहिजे, नकोच राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने मी एक माझं स्वतःचं परिवर्तन केलेलं आहे. म्हणजे एक कुठेतरी माझं अनुभव, मी जे आजूबाजूचं वातावरण सगळं बघत होती त्यातून मी स्वतःला जे प्रश्न करत होती त्या प्रश्नातून मी माझा नवीन विचार तयार केलेला होता. नव्याने मी तयार व्हायला लागले, त्याच्यानंतर मी वाचायला लागले, अनुभवायला लागले आणि आज प्रत्येक गोष्ट जेव्हा मी करते आहे ते अनुभवावर आधारितच करते आहे. आणि त्यामुळे मी माझ्या माहेरीसुद्धा जाते, सगळं त्यांच्याकडे ते आहे. मी एवढं आहे की सगळ्यांमध्ये हा बदल करणं किंवा त्यांना ते तुम्ही कराच असं आपण जबरदस्ती करू शकत नाही. कारण काय असतं की या ठिकाणी आपण बघतो आहे की हे सगळं करीत असताना आधी तो आपल्या विचारांनी स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आणि विचारांनी स्वीकारण्यासाठी आधी आपल्याला धम्म थोडं अभ्यासावा लागेल. हा अभ्यास जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्हाला धम्म पटत नाही आणि जोपर्यंत आम्हाला धम्म पटत नाही तोपर्यंत आम्ही अधम्मापासून दूर होत नाही. कारण चुकीचं वागणं कर्मकांडावर भगवान बुद्धाने फार सुंदर म्हणत आहे की तुम्ही ईश्वराला मानत असाल, कर्मकांड करत असाल, तुम्ही चुकीच्या पद्धतीने कुठेतरी कर्मकांडाला बळी पडत असाल तर तो तुम्ही तो अधम्म आहे हे भगवान बुद्ध सांगतात आहे. तर आपल्याला अधम्मापासून जर खऱ्या अर्थाने धम्माकडे जायचं असेल तर आम्हाला ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी स्वीकारता यायला पाहिजे. आम्हाला 22 प्रतिज्ञांचं फॉलोअर व्हायला पाहिजे, आम्हाला पंचशील समजलं पाहिजे, आम्हाला अष्टशील आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे, आमच्या लग्नविधी आमचे आळशे बाळशे जे काही असेल ते बुद्धिस्ट कल्चरप्रमाणे व्हायला पाहिजे. आजही शेवटी मी जाता जाता एक कोणीतरी मला कॉमेंट्समध्ये लग्नाचा एक कॉमेंट्स दिसते तर या ठिकाणी मी जाता जाता हा शेवटचा मुद्दा घेते की आजही आमच्या बुद्धिस्ट कम्युनिटी म्हणणाऱ्या लोकांमध्ये आम्ही लग्नविधी त्या यांच्याकडून तर लावतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो भिक्खू वर्गांकडनं लावतो आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो, पायामध्ये जोडवे देतो, हिरव्या बांगड्या नवरीच्या हातात पांढरी साडी आणि हिरव्या बांगड्या देतो आणि लग्न लागल्यानंतर एवढं मोठं आम्ही इथे कुंकू भरतो. मला या ठिकाणी विचार येतात, लोक मग काही काही हळदी लाव हळद लावतो, लोक म्हणतात की नाही बाई नाही लाव काय होतं, म्हणजे फार सुंदर त्या दिवशी परवाच्या दिवशी एक आमच्याच बुद्धिस्ट म्हणणाऱ्याच लेडीजची माझी चर्चा झाली, त्यामुळे हळद लावायला काय हरकत आहे. मी म्हटलं पण का लावतं, तर म्हणे त्या दिवशी म्हणे म्हणजे पूर्ण आपण अँटीबायोटिक होतो. अरे वा, म्हणजे हळद लावल्यावर एक दिवस अँटीबायोटिक, मग एवढा मोठा कोरोनाचा कालावधी गेला तर आम्ही हळदीनेच आंघोळ करायला पाहिजे होती, कारण त्या वेळेला आम्हाला अँटीबायोटिकची गरज होती ना. म्हणजे हळद म्हणजे आता जे आम्ही परंपरावादी विचार आम्ही फॉलो करून राहिलो किंवा परंपरा फॉलो करतो तर त्याला आम्ही अशा पद्धतीने विज्ञानाची कलाटणी देतो, किती चुकीचा विचार आहे हा. आणि त्या इतिहास तो हळदीचा इतिहास किती आगळा वेगळा आहे. आणि अशा याच्यामध्ये आम्ही त्या लग्नामध्ये आम्ही म्हणतो की नाही बा अँटीबायोटिक व्हावं म्हणून, मग तुमचे लहान पोरं जन्माला आल्यानंतर जेव्हा त्यांचे बाळशे करतात त्याला हळदीने नाहून घेताना त्याला हळदीची जास्त गरज आहे, त्याला अँटीबायोटिकची गरज आहे, ते का नाही करत तुम्ही, हा पण ते विचार करता यायला पाहिजे ना आपल्याला. गळ्यामध्ये मंगळसूत्र, त्या मंगळसूत्राचा काय इतिहास आहे, काय मंगलसूत्र आम्हाला भगवान बुद्धाने मंगलसूत्र त्या मंगळसूत्राचं सूत्र होऊन गेलं ते फार सुंदर यांनी प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेलं आहे देवाची ते धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म या पुस्तकामध्ये की कशा पद्धतीने मंगळसूत्राचं मंगळसूत्र झालेलं आहे. हां, हे आम्हाला अभ्यास करता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे आणि मग आम्ही त्या गळ्यामध्ये सांगतो की ही माझी आहे म्हणून तिला मग काळ्या मनाने बांधून देतो. आम्ही स्वतः बुद्धिस्ट धम्म स्वीकारणारी लोकं हे असे फॉलोअर आहे, कारण त्या याच्या मांगामध्ये एवढं मोठं कुंकू भरतो, काय
प्रकार आहे, जोडवे बांधतो जोडवे, म्हणजे आम्ही जेव्हा इथे मी या ठिकाणी मला म्हणजे लोक आता मी बोलत असताना एकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, पण केलं तर काय हरकत आहे. मला हे म्हणायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आठव्या याच्यापासूनपर्यंत आठवी जी प्रतिज्ञा दिली म्हणजे एकपासून तर आठव्या प्रतिज्ञेपर्यंत आम्हाला अधम्मापासून दूर केलेलं आहे त्यांनी. म्हणजे जे आम्ही जुन्या प्रथा परंपरा क्रियाकर्म करत होतो, कर्मकांड करत होतो, हे कर्मकांडच झाले ना आमचे, परंपरा झाले ना, यापासून आम्हाला त्यांनी आधी दूर केले. काय प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी हे करू नका ते करू नका सांगणं आवश्यक आहे का? आम्हाला समजायला पाहिजे ना. जेव्हा ते म्हणतात ते की मी कोणती क्रियाकर्म किंवा मी बुद्ध धम्माच्या विसंगत वर्तन करणार नाही, हे जे म्हणतात हे अधम्मापासून आम्हाला दूर केलेलं आहे आणि एक विसावी प्रतिज्ञा आम्हाला दिलेली आहे की हा सद्धर्म आहे, सद्धर्म आहे याची माझी खात्री पटलेली आहे. आणि एकविसाव्या प्रतिज्ञा म्हणताय की माझा नवा जन्म झालेला आहे असे मी मानतो. मग तुम्ही नवा जन्म जर तुमचा झालेला आहे तर ह्या परंपरा तुम्ही सोडून द्यायला पाहिजे. याच्यामागे काय कारण आहे काही नाही तो सोडून द्या ना. जर तुम्ही हळद लावली नाही तर तुम्ही का लग्न तुमचा सक्सेस होणार नाही, तुम्ही मंगळसूत्र घातलं नाही तर काय तुमच्या घरातील ती मुलगी सून म्हणून राहणार नाही की लोकांना ओळखलं जाणार नाही. आणि त्याच्या ऐवजी तुम्ही माझ्या गळ्यामध्ये नेहमी अशोक चक्र असतं. मी कधी कधी लोकांना म्हणते मंगळसूत्र घालण्यापेक्षा तुम्ही मुलींना अशोक चक्र द्या ना. ती आमच्या भारताच्या तिरंग्या झेंड्यावर तो अशोक चक्र आहे. आम्ही खरे भारतीय म्हणून कदाचित आणि एक भारतीय कल्चर आम्ही स्वीकारलेलं आहे, या देशातील बुद्धधर्म आम्ही स्वीकारलेला आहे म्हणून तो एक होऊ शकतो. हा माझ्या गमतीचा जरी भाग असेल पण कुठेतरी हा एक विज्ञान आहे हे आम्ही स्वीकारलेलं पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे सुद्धा लक्ष करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बराच कालावधी झालेला आहे, म्हणजे मला हाताला घड्याळ नसल्यामुळे मला तो कालावधी मिळत नाही, पण एक तासाच्या वर झालेला असावा. आपले कॉमेंट्ससुद्धा फार चांगले झालेले आहेत. बहुजन संघटकनी मला या ठिकाणी लाईव्ह बोलण्याची एक संधी दिली आणि की बा मी माझे ज्या पद्धतीने विचार मला जे पटतात किंवा ज्या पद्धतीने मी वागते आहे, मग ते लग्नाच्या संदर्भातील असो की आशा भाषांच्या संदर्भातील असो, बरं मी मला जे स्वीकारलेले जे वाक्य आणि मला जे वाटते की एक बुद्ध बौद्धिक कल्चरमध्ये असायला पाहिजे ते मी तुमच्यासमोर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येकाने मी सांगितलं म्हणून, कारण आपला धम्मच अत्यदीप भवचा आहे, कारण मी सांगितलं म्हणून तुम्हाला तो स्वीकारायचा नाही आहे. तर प्रत्येक गोष्टीला मी सांगितलं तर तुम्ही त्यावर विचार करायचा आहे आणि विचार करून मला खरोखरच ते फॉलो करायचं आहे का किंवा हा बदल मला करता यायला पाहिजे का हे तुम्हाला स्वीकारायला पाहिजे किंवा करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. परत एकदा बहुजन संघटक आणि बहुजन संघटकवर मला बोलावणारे राहुल खांडेकर सर आणि ज्यांनी मला या ठिकाणी कसं तुम्हाला लाईव्ह व्हायचं आहे म्हणून राहुल शारदा सर मला वाटते ते वेगळे आहेत की काय मला नाही माहीत, पण त्यांनी मला गायडन्स केलं त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. परत एकदा बहुजन संघटकचे मी आभार मानते आहे आणि माझ्या सर्व बुद्धिस्ट कम्युनिटीचे लोक, माझे OBC बांधव ज्यांनी मला या ठिकाणी ऐकलं, पुढेही कदाचित तुम्ही ऐकणार तर ह्या सर्वांना माझी सर्वांना मी नमो बुद्धाय करते, जय भीम करते.